मनापासून स्वागत. आज खूप छान वाटतंय आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ जागेत परत आलोय. December 2007 आपण या कट्ट्याला सुरुवात केली. आज December 2023 आहे, आपल्या कट्ट्याला 16 वर्ष पूर्ण झाले. आपला कट्टा पुन्हा नव्याने बहरलाय, त्याचं सुशोभीकरण झालंय, याचं श्रेय आमदार पराग अरवणी यांना जातं. त्यांच्या निधीतून हे सगळं सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे. आपण एकदा त्यांना टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. आजचा हा आपला जो कट्टा आहे त्याचे जे प्रमुख पाहुणे आहेत ईशा टूर्सचे संचालक आत्माराम परब यांच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत. नमस्कार. खूप छान वाटतंय, जवळजवळ 3 वर्षांनी आपण ह्या बागेत भेटतोय. February 2020 सुभाष अवचाटांची मुलाखत झालेली इकडे, चित्रकार सुभाष अवचाट. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या गॅपनी हा कट्ट्यावर मी हा खऱ्या अर्थाने कट्टा वाटायला लागलाय. तुम्हाला सगळ्यांना बघून खूप खूप छान वाटतंय. आपला हा आजचा 84वा कट्टा आहे आणि आजवर पार्ले कट्ट्यावर आपण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित केलं आहे, त्यांचा प्रवास जाणून घेतला आहे, त्यांचे अनुभव ऐकले आहेत. आज प्रथमच पर्यटन क्षेत्रातली एक अनुभवी व्यक्ती आपल्याकडे पाहुणी म्हणून आलेली आहे. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. ईशा टूर्सचे ते संचालक तर आहेतच, ती त्यांच्या व्यक्तिमत्वाची खूप मोठी मोठा पैलू आहे. पण एवढंच नाही आहे त्यांच्या बाबतीत, म्हणजे निसर्ग सौंदर्यावर निस्सीम प्रेम करणारा, त्याच्याकडे एक वेगळी दृष्टी असणारा, किंबहुना वेगळ्या दृष्टिकोनातून निसर्गाकडे बघणारा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. त्याचप्रमाणे सामाजिक भान सातत्याने जपणारा असा एक यशस्वी उद्योजक आहे. गिर्यारोहणाचा छंद आजही जपणारा असा एक धाडसी गिर्यारोहक आहे. असे अनेक पैलू आहेत. सैन्य दलातले सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यामधली दरी मिटवणारा, त्यासाठी धडपडणारा एक राष्ट्रप्रेमी आहे. अशा खूप गोष्टी आपल्याला आजच्या मुलाखतीतून सरांकडनं जाणून घ्यायच्या आहेत. सर, तुम्हाला कसं वाटतंय पार्ल्यामध्ये येऊन? नमस्कार. सर्वप्रथम धन्यवाद पार्ले कट्ट्यावर मला आमंत्रण दिल्याबद्दल. आतापर्यंत मुंबईमधील साधारण एक 30-35 ठिकाणी, वेगळ्या ठिकाणी मुलाखती झाल्या, पण पार्ले कट्ट्याचा नंबर माझा कधी लागेल अशी खूप वर्ष वाट बघत होतो. कारण हा एक प्रेस्टिजियस कट्टा आहे आणि आजचा योग होता तो, आणि त्यामुळे खूप छान वाटतंय. सरांच्या मातोश्री पण थोड्या वेळाने इकडे येणार आहेत. आल्या? मी सरांच्या घरी गेले होते तेव्हा माईंची भेट झाली होती. या तिथेच बसू दे का? बस ठीक आहे. छान वाटतंय मुलाचं कौतुक करायला आईने यावं, हे आमच्यासाठी पण फार खास गोष्ट आहे. सर, मला तुम्हाला सुरुवातीला विचारायला आवडेल की पर्यटन, म्हणजे मी तुमचं पुस्तक वाचलं, एक पर्यटनाचा एक ध्यास श्वास म्हणता येईल किंवा वेळच म्हणता येईल असं तुमच्या संपूर्ण आयुष्याकडे बघून वाटतं. तर ह्यासाठी म्हणजे ईशा टूर्स ही तुम्ही स्थापन केलेली संस्था आहे, म्हणजे असं चालत आलेला व्यवसाय नाही आहे, तर थोडी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगाल का, की तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात? मुळातच कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे परळमध्ये राहायचो, अगदी छोट्याशा घरामध्ये, तिथून सुरुवात झाली. आणि तिथे राहत असताना आम्हाला वडील आमचे सुट्टी पडली की आम्हाला गावी नेऊन सोडायचे. साधारण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये 1.5-2 महिने आम्ही गावी असायचो. त्यामुळे खरं तर त्याच काळामध्ये माझी ट्रेकिंग किंवा त्याला ट्रेकिंग म्हणतात हे मला नंतर कळलं. आम्ही ह्या गावातून त्या गावात पायी जायचो, डोंगरदऱ्यांमध्ये इकडे तिकडे भटकायचो, तर त्याला ट्रेकिंग म्हणलं ते खूप नंतर कळलं. पण हे खूप लहानपणी असंच करत होतो गंमत म्हणून, पण तेव्हापासून निसर्गाची मात्र आवड निर्माण झाली होती आणि तीच तोच बेस होता माझा. आणि पुढे पुढे नंतर मग पर्यटन क्षेत्रात येण्याच्या आधी मी बरंच पहिल्यांदा सह्याद्री आणि त्यानंतर हिमालय हा खूप मोठ्या प्रमाणावर पालथा घातला म्हणायला हरकत नाही. खूप वर्ष मी ते सतत करत होतो आणि तिथूनच या सगळ्याची खरं तर सुरुवात झालेली होती. तुम्ही माउंटेनिअरिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे ना पद्धतशीर? हो, एक म्हणजे जी काही ज्या गोष्टी केल्या त्या करताना त्याच्यामध्ये जे काही बेस्ट असेल त्याचं ते करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग म्हणून एक संस्था आहे, त्याच्यामध्ये एक
कोर्स असतो 27 दिवसांचा, तो पूर्ण एक कोर्स माउंटेनियरिंगचा कोर्स केला. तो माउंटेनियरिंगचा कोर्स हा फक्त माउंटेनियर्ससाठी नसून तो सर्वसामान्यांसाठी सुद्धा आहे, कारण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं लाईफ कसं जगायचं हे शिकवलं जातं. त्यामुळे त्याचा तो खूप चांगला बेस मला मिळाला त्या एकंदर ट्रेनिंगमध्ये, आणि माउंटेनियरिंग त्यातून अजून चांगल्या पद्धतीने करता आलं, त्याचा पुढे खूप उपयोग झाला प्रत्येक ठिकाणी. तुम्ही मग यूथ हॉस्टेलला असोसिएट होतात, एक त्याला बेस कॅम्प लीडर म्हणतात, मग काय त्याला? यूथ हॉस्टेल्स ही संस्था खरं तर भारतामध्ये ही फक्त ट्रेकिंग माउंटेनियरिंगसाठी फेमस आहे. बाकी युरोपमध्ये तिथे हॉस्टेल्स असतात, तिथे आपण जाऊन अतिशय स्वस्त दरामध्ये राहता येतं. आपल्याकडे भारतातसुद्धा आहेत तसे हॉस्टेल्स, पण इथे जास्त फेमस आहे. थोडा ब्लो येतोय असं वाटतं का असं? हेलो, तर इथे यूथ असेल ट्रेकिंगच्या छोट्या छोट्या ट्रेक्स अरेंज करतं किंवा काही एक्सपिडिशन्स अरेंज करतं. त्याच्यामध्ये मी ॲज अ सुरुवातीला पार्टिसिपेंट, आणि त्याच्यानंतर मग मी अनेक वर्ष मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ऑर्गनायझर म्हणून माझी खरं सुरुवात या सगळ्याची सुरुवात तिथे झाली. श्री गणेशा म्हणता येईल ती तिथे झाला, आणि तिथे आणि ते जास्त टफ असतं. कुठली ट्रेकिंग माउंटेनियरिंगची एखादी एक्सपिडिशन प्लॅन करणं हे ते खूप टफ असतं आपल्या रेग्युलर टूर प्लॅन करण्यापेक्षा. तर त्यामुळे त्याचा श्री गणेशा जो होता पर्यटनाचा तिथेच झाला. आणि बाईकिंगची खूप तुम्ही आवड जोपासली, त्याच्यावर आपण नंतर येणारच आहोत. पण आताचे तुम्ही जगभर ईशा टूर्सची मूळ ओळख आहे की अपरिचित किंवा एक्झॉटिक अशी एक डेस्टिनेशन शोधून काढायची, आणि आता तर तुम्ही जगभरात अशी ठिकाणं शोधत असता, पण ह्याची सुरुवात कुठेतरी तुमच्या मोटर बाईकिंगपासून झाली. मी कस्टम्समध्ये असताना म्हणजे मी नोकरी मी कस्टम्समध्ये करत होतो ह्या सगळ्याच्या आधी, आणि तिथे असताना माझा एक मित्र बिपिन नावाचा, तो आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक मोटरबाईक पार्टनरशिपमध्ये घेतली. आता तुम्ही खूप लोकांना हा वेगळा विषय असेल की एखादी मोटरबाईक पार्टनरशिपमध्ये, कारण तेव्हा पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही 8 दिवस तो वापरायचा, 8 दिवस मी वापरायचो, असं करून आम्ही 2 वर्ष ती बाईक वापरली. आणि त्यानंतर आम्ही स्वतःची बाईक घेतली. पण ते करताना जेव्हा जेव्हा माझ्या हातात बाईक असायची तेव्हा मुंबईचे एक कुतूहल म्हणून मुंबईमध्ये जेवढे काही डेड एंड्स आहेत ते सगळे डेड एंड्स मी फिरून आलो की ह्या मुंबईच्या ह्या शेवटी काय असेल, एक कुतूहल फक्त. कारण तेव्हा आमची जी मर्यादा होती ती मुंबईपुरतीच होती, त्यामुळे पहिल्यांदा मुंबई, मग हळूहळू मग कोकणात जायला लागलो बाईक घेऊन. आणि एकदा तर कोकणातून गावी गेलो होतो, आणि माझा अजून एक कस्टममधलाच मित्र, तर माझ्या अशा वेळाचे बरेच बळी ठरलेले, त्यातले असे खूप लोक आहेत. तर आम्ही गावी गेलो होतो, आणि गावावरून आम्ही थेट मग गावावरून गोवाहून मग पुढे मग केरळ करत करत आम्ही कन्याकुमारीला पोचलो होतो. त्याचा प्लॅनिंग काही नव्हतं? प्लॅनिंग काय नव्हतं, म्हणजे विदाऊट प्लॅनिंगच माझा बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत. माझं इनिशियल आहे ए बी परब, त्यामुळे माझे जवळचे मित्र मला अचानक भयानक परब म्हणतात, कारण मी खूप अचानक काही कार्यक्रम ठरवतो आणि अचानक करतो, त्यामुळे. पण मग घरी काय सांगायचं, आईला काय सांगायचं? आईला म्हणजे मी आता आई म्हणून विचार करते थोडा, माझा मुलगा असा गायब झाला तर आपला थरकापच उडेल ना. 90% गोष्टी आईला माहीत नव्हत्या माझ्या, मी जे काय करायचं होते, तर त्यामुळेच मला करता आलं, नाही तर ते शक्य नव्हतं करत. आणि माझं नाव आईने, म्हणजे माझ्या आजोबांचं नाव आत्माराम होतं. आमच्याकडे ती पद्धत होती की कोणी अकाली गेलं तर त्याचं नाव पहिल्या मुलाला ठेवायचं, त्यामुळे माझं नाव तसं आत्माराम ठेवलं. पण मला वाटतं त्या नावामध्येच माझा कुठेतरी तो आत्मा भटकत राहिला, आणि म्हणूनच मी असा भटकता आत्मा झालो. आणि माझं इंस्टाग्रामचं जे माझं पोस्ट आहे त्याच्यावर पण नाव लिहिलं आहे भटकता आत्मा, सो टायटल तसंच आहे. आणि मी तसाच भटकतो आहे तेव्हापासून आतापर्यंत, म्हणजे सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत काही बदल नाही झाले, फक्त आता ठिकाणं बदलली. पूर्वी फक्त महाराष्ट्र होतं, नंतर मग भारत होतं, आता भारताबाहेर. सो जे भटकलंय ते अखंड चालू. तुम्ही कोकणापासून कन्याकुमारीपर्यंत भटकत गेलात, पण तसंच तुम्हाला एक वेळ खेचून घेऊन गेलं जिकडे तुम्ही लडाखवरचा हायएस्ट मोटरेबल रोड बाईकवरनं जायचं ठरवलं, तर
तो थोडासा अनुभव तुमचा सांगा ना. मी पहिल्यांदा त्याच्या आधी थोडंसं सांगेन की बाईकवर जेव्हा मला लक्षात आलं की आपण ट्रेकिंग करताना एक 10 दिवसांमध्ये एक छोटासा एरिया फक्त कवर करता येतो, तो हिमालयात असेल किंवा सह्याद्रीत असेल. पण जेव्हा आपण बाईकिंग करतो तेव्हा बाईकिंग करताना आपल्याला जास्त एरिया कवर करता येतो, आणि तो कवर करण्यासाठी मी सुरुवात पहिल्यांदा गोव्याला गेलो. गोव्याहून ते अप टू कन्याकुमारी गेलो तेव्हा लक्षात आलं की आपण असं सुद्धा करू शकतो. आणि येताना आम्ही ती मात्र गाडी रेल्वेत टाकून परत आणली होती. तेव्हा ती आयडिया क्लिक झाली की आपण असं करायला हवं की गाडी रेल्वेत टाकायची, त्या पर्टिक्युलर पॉईंटला जायचं, सगळं फिरायचं आणि परत रेल्वेत टाकून आणायची. असं मी बऱ्यापैकी भारत फिरलो. भारताचे 4 कॉर्नर्स मी मोटरबाईकवर फिरलो आणि हे घरी माहीत नव्हतं, कधीच कळलं नाही. ते नंतर पुस्तक आल्यानंतर कळलं आईला म्हणजे एवढं काय काय उद्योग केले. सो मी तेव्हा मग कारण मी तेव्हा ट्रेकिंग करत होतो, क्रिकेट खेळत होतो, फोटोग्राफी करत होतो, हे सगळं करत असताना कुठल्या तरी कारण सांगून मी घराबाहेर निघायचो आणि मग हे सगळं करून यायचो. कमर्शियल फोटोग्राफी तुम्ही केली? हो, कमर्शियल फोटोग्राफी 20 वर्ष केली. मी एक पहिल्यांदा लग्नांचे फोटो काढायचो, त्यानंतर मग हळूहळू मॉडेलिंग क्षेत्रात आलो, त्यानंतर मग झी टी व्हीला 4 वर्ष कॅमेरामन होतो, पहिल्यांदा फोटोग्राफर आणि मग कॅमेरामन म्हणून 4 वर्ष झी टी व्हीला झी टी व्हीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये. आणि ते करता करता मला हे बाईकिंगचं पण आवड निर्माण झाली होती आणि त्यातून पुढे चालूच राहिलं. सरांची खूप सुंदर 2 पुस्तकं माझ्या वाचनात आली. एक आहे लडाख प्रवास अजून सुरूच आहे आणि दुसरं पुस्तक आहे हे प्रवासी गीत माझे. ते पहिलं जे लडाखचं पुस्तक आहे, सरांचं आणि लडाखचं एक वेगळंच नातं आहे आपल्या मुलाखतीत, नाही उलगडलं जाईल म्हणजे तुमचा भटकता आत्मा कदाचित तिकडूनच भटकत भटकत बहुतेक महाराष्ट्रात आला असेल असं मला वाटतं ते वाचताना वाटतं. तर त्या पहिल्या त्यांच्या लडाखच्या वारीचा अनुभव हा म्हणजे त्याच्यावर एखादा थरारपट होऊ शकतो इतका तो म्हणजे तुम्ही एक त्याच्यात वाक्य लिहिलं आहे की देव तारी त्याला कोण मारी, हा शीर्षकाखाली जेवढ्या कथा वाचल्या असतील त्यापेक्षा कितीतरी जास्त भयंकर अनुभव असे सतत त्या प्रवासातना येत गेले. तर मला असं वाटतं त्या आणि ही पुस्तकं सरांचे मित्र नरेंद्र प्रभू इथे आलेले आहेत. नरेंद्रजींनी ह्या दोन्ही पुस्तकांचं शब्दांकन केलेलं आहे अतिशय ओघवत्या भाषेत, म्हणजे आपण वाचतच राहतो ते पुस्तक हातातनं ठेवावं असं वाटत नाही इतकं सुंदर, म्हणजे शब्दातनं तुम्ही तो संपूर्ण थरार चित्रित शब्दबद्ध केलाय, खूप छान आहे. अजून 2 पुस्तकं आता प्रकाशित होतील. त्याच्यामध्ये एक पुस्तक असं आहे की आम्हाला म्हणजे मला भेटलेली माणसं आणि त्यांचा पडलेला प्रभाव या विषयावर एक पुस्तक लिहिलंय आणि ते सुद्धा प्रभूंनीच लिहिलंय. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक पुस्तक पूर्ण तयार आहे, ते म्हणजे एक अराउंड आर्टिक नावाचं एक पुस्तक जे आम्ही लिहून काढलं आहे. आर्टिक सर्कल भोवती जेवढे देश आहेत, 8 देश आहेत, ते सगळे देश मी फिरलो आहे आणि त्याचे अनुभव त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. पण अजून दोन्ही पुस्तकं पॅन्डेमिकच्या आधी झाली होती त्यामुळे ती एक अजून प्रकाशित करायला वेळ नाही मिळाला, पण ती होतील आता. छान, माझी खात्री आहे तीही उत्तमच असतील ही 2 पुस्तकं जशी आहेत. तर त्या लडाखच्या पुस्तकात एवढं सगळं सांगणं कठीण आहे पण तरी मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना तो एक तुमचा अनुभव तुम्ही सांगितलात तर बरं होईल. या पुस्तकावर महेश मांजरेकर आहेत आपले फिल्म डायरेक्टर, त्यांनी जेव्हा वाचलं तेव्हा ते म्हणाले की ह्याच्यावर एक पिक्चर व्हायला पाहिजे आणि तो कधीतरी करू आपण. अरे वा, ते करतील की नाही माहीत नाही, पण मला तेव्हा वाटलं की अरे आपली स्टोरी काहीतरी अशी काहीतरी स्ट्रॉंग आहे की महेश मांजरेकर सारख्यांना पण वाटतं की पिक्चर व्हायला पाहिजे. खरंच तो खूपच थरारक प्रकार होता आणि अजिबात मानसिक तयारी नसताना हे सगळं आलं होतं आमच्या अंगावर आणि ते एक एक करत आम्ही फक्त सहन करत होतो. बाकी आम्ही वेगळं केलं काहीच नाही. तर आम्हाला लोक म्हणतात काय ग्रेट आहात तुम्ही, तर म्हटलं आम्ही ग्रेट अजिबात नव्हतो, कारण समोर पर्यायच नव्हता काय. ते समोर जे होतं ते सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. मोटरबाईकवर लडाखला तुम्ही मगाशी जे म्हणाला तसंच की जसं आम्ही पूर्ण भारतभर फिरल्यानंतर आता अजून काय करायचं, कारण पुढे काय एक अजून एक एक स्टेप असते ना. तर ती एक स्टेप मला दिसली की जगातला सगळ्यात हायेस्ट मोटरेबल रोड खारदुंगला पास तो क्रॉस करायचा आणि तो क्रॉस करण्यासाठी लागणारं जे एक इन्फॉर्मेशन किंवा एक काहीतरी तुम्हाला आदर्श लागतात, तो आदर्शसुद्धा माझा एक मित्र आत्ता इथे आलेला आहे
सतीश आंबेडकर आहे का? सतीश आंबेडकर, हा सतीश आंबेडकरनी जगामध्ये 360 दिवस सायकलिंग करून पूर्ण जग प्रदक्षिणा घातली त्यांनी, एक वर्ष पूर्ण जग प्रदक्षिणा घातली. सो तो सतीश आंबेडकर अर्ध्या वर्षीच गेला होता लडाखला मोटर बाईकवर, आणि तो मला भेटला, आमचा तो माउंटेनिअरिंगमधला मित्र, आणि त्यानंतर त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊन मग म्हटलं आपण आपण हे सुद्धा करायचं, आणि ते करायचं ठरवलं, केलं, सुरुवात केली. आणि आम्ही मनाली मी जरा शॉर्ट करतो कारण आपल्याकडे वेळ नाही पूर्ण. मनाली आणि लेहच्या मध्ये एक दारचा नावाचा एक छोटासा आर्मीचा कॅम्प होता. त्या आर्मीच्या कॅम्पमध्ये असताना ढगफुटी झाली आणि खूप काही लँडस्लाईड झाल्या आणि बरंच काय काय तिथे झालं, आणि जिथे आम्ही 17 दिवस एकाच ठिकाणी अडकून पडलो होतो. तर 17 दिवस सलग 16 रात्री आणि 17व्या दिवशी आम्ही निघालो आम्ही. सो त्याच्यामधला एक प्रसंग आहे की 6 दिवसानंतर जेव्हा सगळं शांत झालं आणि शांत झाल्यानंतर आता लक्षात आलं की आपल्याला आपल्या घरच्यांना कळवायला हवं की आपण आम्ही जिवंत आहोत. तेव्हा माहिती होतं ना सगळ्या घरच्यांना की तुम्ही जाताय? नाही, तिला मोटर बाईकवर जातो हे माहीत नव्हतं. आम्ही लडाखला जातो हे माहीत होतं, मोटर बाईकवर जातो हे माहीत नव्हतं. सो आणि एवढे दिवसात फोन झालेला नव्हता, आणि माझी सवय होती की एकतरी फोन दिवसातून एक करायचा फोन, एक खुशालीचा फोन. तर मला लक्षात आलं तर माझी आई खूप टेन्शनमध्ये असणार, आणि म्हणून मग ठरवलं की एक फोन करायला जायचं. तर तो फोन करण्याचं जे डिस्टन्स होतं ते 40 किलोमीटर होतं एक फोन करण्यासाठी, आणि 12,500 फुटात उंचीवर असलेली जागा तिथे 40 किलोमीटर चालत जाणे वॉज डिफिकल्ट. पण थोडा माउंटेनिअरिंगचा बेस होता त्यामुळे ते केलं आम्ही, आणि साधारण एक दिवस जाताना एक दिवस लागला आणि येताना 2 दिवस लागले, कारण 80 किलोमीटर 3 दिवसात चालणं वॉज नॉट अ जोक. तो माझी आई अनेकदा म्हणते 4-5 दिवस फोन नाही केला तर ते प्रत्येकाला मी तिला ऐकवतो, तिला फोन एक फोन करण्यासाठी 80 किलोमीटरचा प्रवास केला आहे मी, एवढा कोण नाही करत. तर आणि माझ्याबरोबरचे 7 जण होते त्यांना मी विचारलं माझ्याबरोबर तुमच्यापैकी कोणी येणार का, तर प्रत्येकाने हात वर केले. ते माझ्या घरचा नंबर आहे, तू माझ्या घरी फोन करून सांग आम्ही सुखरूप आहोत. पण माझ्याबरोबर एक मित्र होता, त्याला काहीच माहिती नव्हतं, ट्रेकिंग माउंटेनिअरिंग आयुष्यात कधी केलेलं नव्हतं. तो सोबत आला, मी येतो म्हणाला. त्याला त्याला कल्पना नव्हती की काय त्याच्यासमोर वाढवून ठेवलं आहे. आणि माझ्यासोबत अजून एक होता, तो असाच आला होता टाईमपाससाठी, म्हणजे आसनसोल म्हणजे पश्चिम बंगालमधून मोटर बाईकवर आले होते दोघे, तिथे ओळख झाली म्हणजे ते अडकून पडलं होते देवात. आणि तो त्यांनी 2 वेळा एव्हरेस्ट अटेम्प्ट केला होता, 2 वेळा अनसक्सेसफुल झाला, पण त्या लेवलचा माउंटेनियर होता. आणि तो म्हणाला की मी तुमच्यावर येतो, मला काही इथे उद्योग नाही, आपण जाऊया चालत. आणि तो आला आणि पण त्याच्यामुळे आम्ही ते पूर्ण करू शकलो. तर कठीण होतं तो सगळा एकंदर प्रवास, खूप कठीण होता. कारण आत्ता अलीकडे आपण आत्ता याच वर्षी हिमाचलमध्ये जो क्लाउडबस्ट झाला त्याच्यामध्ये पाहिलं आपण, गाड्या वाहून जात आहेत, बिल्डिंग पडत आहेत, तर हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. त्यावेळेला मीडिया नव्हती अशी स्ट्रॉंग, त्यामुळे आपल्या तेव्हा आम्हाला ते लोकांपर्यंत पोचवता नाही आलं. पण अनेक डेड बॉडीज, अनेक गाड्या याच्यामध्ये पडलेल्या आहेत, त्याच्यावरती घरं कोसळलेली आहेत, हे सगळं प्रकार खूप त्या याच्यामध्ये पाहिले होते. आणि मग टोटल 17 दिवसांमध्ये शेवटचे 6 दिवस विदाऊट फूड आम्ही काढले. आणि त्या दिवशी तुम्ही तिथे जे रेशन होतं ते रेशन संपत आलं होतं, आणि रेशन संपत आल्यानंतर लक्षात आलं होतं एक एक ढाबा बंद होऊन ते आपापल्या गावी जात आहेत. आणि जेव्हा शेवटचा ढाबावाला जेव्हा गेला तेव्हा लक्षात आलं की ही परिस्थिती फार बिकट होणार आहे. आणि पण ती खात्री असते, आशा असते की उद्या रस्ता ओपन होईल, परवा रस्ता ओपन होईल, कारण आर्मीची लोकं पण आमच्याबरोबर होती, त्यांच्याकडून काही माहिती मिळायची की होऊ शकतो रस्ता लवकर ओपन. त्याच्या फक्त आशेवर आम्ही तिथे थांबलो होतो. पण शेवटचे 6 दिवस विदाउट फूड आम्ही तिथे काढले. आम्हाला हेलिकॉप्टर काही थंडी होती, हो हेलिकॉप्टरमधून फूड पॅकेट टाकायचे, पण जेवढे ब्रेड्स आले होते ते सगळे ब्रेड बुरशी आलेली होती, त्यामुळे ते जर खाल्ले तर आपल्याला फूड पॉयझन होऊ शकतं. त्यामुळे आमच्याबरोबर जो सौमित्र होता त्यांनीच आम्हाला आणि इतरांना पण सांगितलं की हे खाऊ नका, हे खाऊन तुम्ही 15 दिवस पाणी पिऊन जिवंत राहू शकता, पण असं फूड खाल्लं तर बुरशारेलं खाल्लं तर तुम्ही फूड पॉयझनच मराल. पटे आम्ही खेचत आम्ही काढले दिवस. म्हणजे तिथे अशी मानसिक तयारी झाली होती. माझ्यासोबत जे होते त्यांची दोघांची लग्न झालेली होती, त्यांना लहान मुलं होती 1-1, 2-2 वर्षाची,
आणि ते फार म्हणजे मनातच शिव्या मला घालत असेल की कुठे याच्या नादी लागलो आणि आम्ही इथे आलो. आणि लहान मुलांसारखी रडायची, कारण घरचे आठवणी आणि काहीच करू शकत नव्हते, कोणीच काही करू शकत नव्हतं. आणि तेव्हा आमची अशी मानसिक तयार झाली होती की आपण इथून जिवंत परत जाण्याचे चान्सेस फार कमी दिसत आहेत, कारण आमच्यासमोर अनेक लोक जी गेली त्यांना तिथेच जाळलं, जे काय त्यांचे अंत्यसंस्कार तिथलेच ते गेले. तर म्हटलं आपले डेड बॉडी तरी घरी पोचली पाहिजे, ह्या लेवलला आमची मानसिक तयारी झाली होती. पण नशिबाने निघालो आणि त्याच्या त्या पूर्ण प्रवासामध्ये जवळजवळ 7 वेळा, म्हणजे आम्हाला असं होतं की त्या गेटवर गेलो आणि आम्हाला सांगितलं आता आज तुम्हाला एंट्री नाही आहे, तुम्ही जाऊ शकता, म्हणजे वरती कुठे जिथे असेल, म्हणजे मरणाच्या दारातून परत, असं जवळजवळ 7 वेळा झाले त्या पूर्ण प्रवासात. सो खूपच थरारक होता. त्याच्यानंतर येणारा लगेच दुसरा प्रश्न असतो माझा, तो मीच सांगतो तुम्हाला, की याच्यानंतर लडाखला सेकंड टाइम कसा गेला. हा प्रश्न एकदम कॉमनली येतो की त्याच्यानंतर माझी शेवटची ट्रिप आता लास्ट जी ऑगस्टमध्ये गेलो ती होती 150वी लडाखची ट्रिप. सो तर हा प्रश्न मला विचारला होता की तुम्ही एवढा थरारक अनुभव घेतल्यानंतर सेकंड विजिट कशी केली, तर त्याचं उत्तर मला खरंच माहीत नाही. मला याच वर्षी एक, तुम्हाला मी परवा सांगितलं, त्याच वर्षी एक बाई आल्या होत्या, त्यांनी मला सांगितलं की तुमचा एकंदर हात आणि तुमचं सगळं हे बघितल्यानंतर मी असं फाइंड आउट केलं आहे की तुमचा आधीचा जन्म ज्या लडाखमध्ये झाला होता असं त्या म्हणतात. मला त्याच्यामध्ये काही माहीत नाही, कळत नाही त्यातलं. पण एक गोष्ट मात्र नक्की, ती काहीतरी एक अनामिक काहीतरी ओढ होती किंवा एक त्यांनी खेचून नेलं मला सेकंड विजिटला. आणि जेव्हा मी पहिल्या सेकंड टाइम गेलो तेव्हा मी या सगळ्यांना विचारलं, माझ्यासोबत आलेले त्यांनी हात जोडले, ते म्हणाले परत नाही, वेळ लागलाय का तुला. सो सेकंड टाइम गेल्यानंतर तेव्हा मी खऱ्या अर्थाने लडाख पाहिलं आणि तेव्हा मला वाटलं की ही जागा खूप अद्भुत आहे आणि काहीतरी वेगळं आहे. कारण त्याच्या आधी मी हिमालयातले बऱ्याच ट्रेकिंगच्या माध्यमातून, एक्सप्रेशनच्या माध्यमातून बऱ्याच लडाखी हिमालय पाहिला होता, पण लडाख पाहिल्यानंतर वाटलं की हे काहीतरी अद्भुत आहे आणि हे लोकांना दाखवायला हवं. आणि त्याच्यातून मग मी हळूहळू लोकांना असंच न्यायचो, म्हणजे मी तेव्हा माझी नोकरी चालू होती त्यामुळे असंच लोकांना फिरायला घेऊन जायचो आणि माझंसुद्धा फिरणं व्हायचं. असं करत करता करता ते लडाखला च्या वाऱ्या वाढायला लागले. सरांच्या घरी मी त्यांना भेटायला गेले होते 8-15 दिवसामध्ये. सुंदर घर आहे, म्हणजे अर्थात अनेक गोष्टी जगभर फिरलेल्या माणसाच्या निवडीतल्या असतात, तसं एकापेक्षा एक सुंदर गोष्टी आहेत. पण विशेष मला वेगळं वाटलं म्हणजे लडाखच्या मॉने, म्हणजे आपल्यापैकी जे कोणी गेले असतील लडाखला, त्यांच्या मॉनेस्ट्रीच्या चौकटी ज्या आहेत, लाकडीच्या फ्रेम्स आहेत, तशीच चौकट त्यांच्या घराच्या दारावर पण आहे. पण असं वाटतं की आपण तशाच कुठल्या तरी, इतकं ते त्यांना लडाखचं तर लळा लागल्यासारखं आहे ते जाणवतं. दुसरी एक गोष्ट त्यांच्या पुस्तकात जी मला वाचक म्हणून जाणवली, की आपण नेहमी म्हणतो की सैन्य दलातले जवान हे सीमेवरती लढताना किंवा युद्धाच्या वेळेला कामी येतात, पण इथे खरोखर जाणवतं की अशा हिमवृष्टी होत असताना किंवा दरडी कोसळत असताना ते अख्खेच्या अख्खे पूल वाहून जातात किंवा रस्ते वाहून जातात, तेव्हा ते रस्त्यांचं परत रिस्टोर करायचे, ते बांधायचे, बचाव कार्य करायचं, स्वतःच्या अन्नपाण्याचं तर सगळं कठीण, असे अनेक अडकलेले लोक असतात. त्याच्यात तुमच्या त्या ह्याच्यात विदेशी पर्यटक पण होते की जे मृत्यूमुखी पडले होते, 5-6 डेड बॉडीज, त्यांचा अंत्यसंस्कारही करता येत नाहीत कारण ते सगळे लॉज वेगळे असतात. त्यामुळे अशा प्रचंड दडपणाखाली आपले सैनिक तिकडे आपल्या संपूर्ण लडाख किंवा ह्या दुर्गम प्रदेशात जे हे हा प्रकारचं काम करतात तो एक वेगळाच आहे. आणि हे करताना कित्येक सैनिकांना आपल्या प्राणांना गमवायला लागतं, तर तो आपल्याला खूप ते एक वेगळंच भान येतं अशा प्रकारची पुस्तकं वाचताना. हे मला त्या पुस्तकाचं विशेष वाटलं. लडाखबद्दल मला मुद्दाम सांगायला आवडेल की सर एकदा गेले, दोनदा गेले असं नाही, त्यांनी सांगितलंच 150, आता तर ईशा टूर्सच्या वर्षाला 40 ट्रिप्स जातात लडाखला. आणि ते जेव्हा गेले होते तेव्हा विदेशी पर्यटक किंवा फार थोडे असे उत्साही ट्रेकर्स असे लडाखला भेट द्यायचे. पण आता आपण बघतो की आपल्यासारखे सर्वसामान्य कुटुंब देखील ते पर्यटन स्थळ म्हणून लडाखची निवड करतात. तर लडाखला हा पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यामध्ये ईशा टूर्सचं खूप मोठं नाव आहे. म्हणूनच लडाख हिल काउन्सिल किंवा लडाखच्या पर्यटन विभागातर्फे अनेकदा सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा त्याचा त्यापैकीच एक पुरस्कार आहे. आणि लडाख मित्र जे त्यांना मैत्री बहाल केली, त्याला मैत्रीला वेळोवेळी सर जागलेलेही आहेत.
लडाखचा जुलै आणि ऑगस्ट हा पीक सीझन असतो आणि 2010 साली ऑगस्टमध्येच लडाखमध्ये प्रचंड ढगफुटी झाली आणि हाहाकार उडाला, म्हणजे अगदी होत्याचं नव्हतं झालं. आणि तिकडची पर्यटन व्यवस्था ही सगळी, तिकडची अर्थव्यवस्था जी आहे ती पर्यटनावर अवलंबून आहे, त्यामुळे तिकडे जे लोक गेले होते त्यांना आता आपण कधी एकदा लडाखमध्ये बाहेर निघू असं झालं होतं. पण खरा मित्र जो मैत्रीला जागतो तसं सर उलट लडाखला गेले आपल्या मित्रांची आठवण काय तिकडच्या लोकांचं झालं असेल, तर तो एक अनुभव मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल 2010 लडाखमध्ये ढगफुटीच्या वेळेचा. लडाखमध्ये जेव्हा ढगफुटी झाली त्या दिवशी मी केनियामध्ये होतो आणि केनियामधून जेव्हा कळलं त्यानंतर टूर संपत आली होती. दुसऱ्या दिवशी मुंबईत आलो, एक दिवसाचा गॅप होता आणि तिसऱ्या दिवशी मी लेहला परत निघालो. फोन एकच फोन झाला होता फक्त आमच्या तिकडचा, आमचा जो लोकल आमचा जो पार्टनर आहे त्याच्याबरोबर, पण तो पण अर्धवट झाला होता. फक्त एवढंच कळलं होतं की ते सेफ आहेत, म्हणजे आमच्या सगळे जे असोसिएट्स आहेत ते सेफ आहेत, पण नुकसान खूप झालं एवढं मात्र नक्कीच कळलं होतं. आणि त्यामुळे म्हटलं प्रत्यक्ष गेल्याशिवाय आपल्याला चैन नाही पडणार की काय झालं आहे नक्की ते बघायला हवं. आणि म्हणून मी गेलो लेहला आणि ते जायच्या आधी एक मी तिथे असतानाच आमच्या टीमने एक मेसेज पाठवला होता की असं असं झालेलं आहे लडाखमध्ये. आणि लडाखमध्ये जाणारी लोकं जी असतात ना ती खूप कनेक्टेड असतात लडाखी लोकांशी किंवा त्या डेस्टिनेशनशी. आम्ही एकमेव डेस्टिनेशन आहे इंडियामधलं की ज्याच्यामध्ये आम्ही एक वाक्य लिहितो लाईफ टाईम हॅपी मेमरीज. हा लाईफ टाईम हा शब्द फक्त लडाखसाठी वापरतो, बाकी सगळ्या टूरसाठी आम्ही टूर कन्क्लूड विथ हॅपी मेमरीज म्हणतो, पण लाईफ टाईम हा शब्द फक्त लडाखसाठी वापरतो. कारण खरीच गोष्ट आहे ती, कारण लडाखचा एक वेळ लागतो ॲक्च्युली. आणि एक ते माझ्या आमच्याबरोबर एक साधारण 10 वेळा लडाखला आलेली साधारण 50 एक लोक आहेत. एक 4-5 वेळा आली तर खूप लोक आहेत. आणि सेकंड टाईम आलेली म्हणजे प्रत्येक गेलेला माणूस सेकंड टाईम लडाखला जाण्याची विचार तरी नक्की करतो की पुन्हा एकदा मी जाईन, कारण ती जागा काहीतरी फुरळ पडते आणि वाटतं पुन्हा जायला हवं. सो ते झालेलं असताना असे लोक खूप कनेक्ट झालेली होती, तर त्यांना फक्त आम्ही मेसेज पाठवली. तेव्हा व्हॉट्सअप नव्हता, व्हॉट्सअप आमच्या साधा मेसेज पाठवला की असं असं झालं आहे, तुम्हाला जर कोणाला मदत करायची इच्छा असेल, कारण आम्हाला एवढं नक्की माहिती होतं की लोकांना आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. तर त्यावेळेला त्या एका मेसेजवर 1,00,000 रुपये जमा झाले होते आणि ते घेऊन मी लडाखला गेलो. आणि तिथे आम्ही जी काय मदत आमच्या वतीने करते ती केली, कारण एक आम्ही नक्कीच असं म्हणतो की जे काय आता दिलं आहे ते लडाखने दिलं आहे, तर लडाखमुळे आज आमची ओळखसुद्धा लडाखमुळेच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जगभरात फिरतो आहे ही गोष्ट वेगळी, पण ते शेवटी त्या लडाखमुळेच सगळं झालं आहे पुढे. त्यामुळे आपलंसुद्धा देणं लागतं म्हणजे सामाजिक लेवलला की आपण सुद्धा त्यांना काहीतरी द्यायला हवं. म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला होता आणि बऱ्यापैकी आम्ही लोकांपर्यंत पोचलो होतो, त्यांना मदत करू शकलो होतो. त्याच्यानंतर आम्ही एक अजून एक शाळेसाठी सुद्धा आम्ही एक शैक्षणिक पालकत्व घेतलं होतं. एक छोटीशी शाळा आहे 35 मुलांची. तर छोट्या छोट्या माध्यमातून तो एक प्रयत्न असतो लोकांपर्यंत पोचण्याचा. मगाशी तुम्ही जे म्हणालात त्याला मी कंटिन्यू करतो. लडाखमध्ये सुरुवातीला कोणी जात नव्हतं, म्हणजे आजही काही लोक म्हणतात की नको लडाख नको तिथे त्रास होतो. जसं आपण म्हणतो विमान प्रवास जेव्हा करतो विमान प्रवासामध्ये ॲक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ते 0.0000 आहे, तोच रेशो लडाखमध्ये पण आहे. त्रास होत नाही असं नाही, पण तो हार्डली काही लोकांना होतो कारण शेवटी अल्टिट्यूडचा फरक आहेच. पण सक्सेसफुली आम्ही एवढ्या 1,000 लोकांना घेऊन गेलो आणि घेऊन आलो आहे. तर सुरुवात करताना मात्र ते फार कठीण झालं होतं सुरुवातीच्या काळामध्ये. लोकं म्हणजे अगदी कन्फर्म करायची आणि मग कॅन्सल करायची. मग कोणीतरी म्हणायचं माझी बायको म्हणते कुठे मरायला चाललं आहे, आई म्हणते कुठे मरायला चाललं आहे, तिथे त्या श्वास लागतो, हे होतं ते होतं. पण त्या सगळ्यावर मात करून 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 आम्ही लोकांना न्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर पहिला जो पुरस्कार मिळाला तो पायनियर इन फॅमिली टुरिझम. हे फॅमिली टुरिझम लडाखमध्ये होत नव्हतं जे आम्ही सुरुवात केली आणि मग हळूहळू आम्हाला त्याचं पोचपावती मिळाली टुरिझम डिपार्टमेंटकडून फॅमिली टुरिझममध्ये पायनियर म्हणून. त्यानंतर लडाखमध्ये जवळजवळ 6 गोष्टींसाठी पायनियर म्हणून आम्ही काम करतो आहे. आज आम्हाला आनंद वाटतो की आमच्या
प्रयत्नांमुळे आज हजारो टूर ऑपरेटर म्हणजे टुरिस्टांमुळे हजारो टूर ऑपरेटर आज लडाखमध्ये टूर करत आहेत आणि त्यामुळे त्यांची लडाखी लोकांचा लाईफ सुधारला आहे एवढं निश्चित. सो आता लेटेस्ट आम्हाला मिळालेला जो पुरस्कार होता 2 वर्षापूर्वी तो म्हणजे ॲप्रिकॉट ब्लॉसम. आता आपल्याला माहिती असेल सगळ्यांना जपान म्हटलं की चेरी ब्लॉसम लक्षात येतो. जपान हे काही फक्त चेरी ब्लॉसमसाठी जाण्याचं ठिकाण नाही आहे हा गैरसमज आहे पण तरी पण तो गैरसमज त्यांनी मार्केटिंगच्या माध्यमातून फिक्स करून टाकलं की लडाख जपानला जायचं तर फक्त चेरी ब्लॉसममध्ये. पण आम्ही तो पण खोडून काढला. आत्ता 15 दिवसापूर्वी आत्ता टूर करून आलो आम्ही ऑटम सीझनमध्ये त्याच्यामध्ये 2 माणसं इथे बसली आहेत. त्यांनी बघितलं की काय फरक आहे हे चेरी ब्लॉसममध्ये आणि ऑटममध्ये. सो असे तर तोच एका जपानी माणसाने आम्हाला 1-8 वर्षापूर्वी विचारलं की आम्हाला लडाखमध्ये यायचं ॲप्रिकॉट ब्लॉसम बघायला. तर आम्हाला स्वतःलाच माहीत नव्हतं की ॲप्रिकॉट ब्लॉसम म्हणजे काय असतं. ॲप्रिकॉट येतात लडाखमध्ये एवढं माहिती आहे पण ॲप्रिकॉट ब्लॉसम काय असतं हे माहीत नव्हतं. मग तिथल्या लोकांशी बोलल्यानंतर कळलं हा तो आता आहे हर साल चुली बोलते असतो चुली का फूल आता आहे. तर टुरिझम डिपार्टमेंटचा डायरेक्टर म्हणतो हे त्यालाही माहितीच नाही की हे प्रमोट करायला पाहिजे लोकांपर्यंत आणायला पाहिजे. तर आम्ही ते मी गेलो स्वतः पाहिल्यानंतर मग लक्षात आलं की हे बघायला पाहिजे लोकांनी आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट इयरपासून सुरू केलं. आम्ही खूप फॉलोअप केला गव्हर्नमेंटशी तिकडच्या पण त्यांनी काय फारसा काय हे दिला नाही रिस्पॉन्स नाही दिला. पण 2 वर्षापूर्वी मात्र त्याने आम्हाला पायोनियर म्हणून एक पदवी दिली त्या क्षेत्रातले पायोनियर म्हणून म्हणजे एक अजून एक ॲडिशनल हे म्हणून जसं टोटल बऱ्याच म्हणजे इंडियन आर्मीशी रिलेटेड ज्या आम्ही सहली करतो त्याच्यामध्ये पण आम्ही पायोनियर म्हणून काम केलं आहे. वेगवेगळ्या फेस्टिवलसाठी टुरिझम होतं त्याच्यामध्ये आम्ही पायोनियर म्हणून काम केलं आहे. सो छान वाटतं जेव्हा असं आपण एक रस्ता बनव पायवाट होती त्या पायवाटाचा रस्ता बनवायचं काम आपल्या हातून झालं त्याचं समाधान वाटतं. तसं हिवाळ्यात तुम्ही लडाखला जाण्याची सुरुवात केली विंटर लडाख हे काहीतरी वेगळंच अद्भुत वाटलं मला. म्हणजे बर्फामध्ये मुद्दाम कशाला कोण जात ना आपण म्हणतो जुलै वगैरे जरा बेरेबल सीझन असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा तेच की तिथे काय असतं हे बघायची जी उत्सुकता जी असतं त्याच्यामुळे ते जसं आलं की आतापर्यंत खूप वेळा वेगवेगळ्या सीझनमध्ये गेलो होतो पण विंटरमध्ये नक्की लडाख कसं असतं हे बघायचं होतं. -25 -30 म्हणजे नक्की असतं काय आपल्याला ते सूट होईल का आणि हे सगळे प्रयोग करताना मी पहिल्यांदा स्वतःवर केले. मग माझ्या जवळपासच्या मित्रमंडळींना घेऊन गेलो अगदी 60-70-75-80 पर्यंत पण 80 सगळ्यात म्हणजे 80+ आमच्याबरोबर आतापर्यंत सहज 60-70 लोक आलेत 80-86. तर आणि सगळ्यात महत्त्वाचे सगळ्यात लहान मुलांना नेऊ शकतो का हा प्रयोग मी माझ्या मुलीवर पहिल्यांदा केला. माझी मुलगी 7 वर्षाची असताना तिला पहिल्यांदा नेलं मी आणि तो प्रयोग माझ्या मुलीवर केला म्हणजे लोकांवर नाही केला आधी सगळं स्वतःवर. मग त्यानंतर मग हळूहळू मग कॉन्फिडन्स येतो की हे करू शकतो शक्य आहे. तर तेव्हा मी पहिल्यांदा गेलो एकटा गेलो -20-22 टेम्परेचर होतं त्यावेळेला आणि पण ते मला लडाख कम्प्लिटली वेगळं वाटलं म्हणजे जे पाहिलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळं आणि सुंदर आणि म्हटलं इथे पण लोकांना आणायला पाहिजे. तर पुन्हा तोच -15-20 कोण येणार पण म्हटलं आपले माझ्यासारखे काही वेडे असतीलच ना पर्यटक म्हणून. मी का पर्यटक मी स्वतःला आजही पर्यटकच म्हणतो टूर ऑपरेटर नंतर आहे ते बाय प्रोडक्ट आहे त्याचं पण मी आजही पर्यटकच आहे. त्यामुळे एखादी गोष्ट जेव्हा मनात येते की तर मी जाऊ शकतो माझा विचार आहे की मला हे आवडेल बघायला तर माझ्यासारखे अनेक लोक असतील आणि ते खरोखर तसं झालं कित्येक लोक विंटर लडाखमध्ये पण आली. -15-20 टेम्परेचरमध्ये घोटलेल्या नदीवर टेंट लावून त्या टेंटमध्ये राहणं त्याच्यानंतर टॉयलेटसाठी ओपन एअरमध्ये जाणं ते पण -degree टेम्परेचरमध्ये लोक ॲडव्हेंचर चद्दर ट्रेक त्याला चद्दर ट्रेक म्हणतात. आम्ही 2-3 प्रकार केलेले म्हणजे चद्दर ट्रेक पण केला आणि विंटर लडाखचे पण वेगवेगळे आम्ही प्रयोग केले वेगवेगळ्या पद्धतीने आणि बऱ्यापैकी त्याला लोकांनी साथ दिली. हे तुम्ही आता छान एस्टॅब्लिश झाल्यानंतरचे अनुभव सांगतात पण तुमच्या पहिल्या सहलीचा काही एक वेगळा अनुभव आहे का. कारण प्रत्येक ठिकाणून तुम्ही शिकत शिकतच आता एक परिपूर्ण टूर ऑर्गनाईज करत असणार बरोबर. माझ्या पहिल्या तो फक्त कारण असे अनुभव खूप आहेत कारण त्याच्या पुस्तकरूपी अनेक पुस्तकं होतील एवढे एक अनुभव आहेत सगळे. सो माझी जी पहिली टूर होती ईशा टूर्स फॉर्म केल्यानंतर ॲक्च्युली ईशा टूर्स फॉर्म करण्याचा जो निर्णय होता तो सुद्धा माझ्या बायकोला फसवण्यासाठी केलेला होता.
म्हणजे मला फिरायचं होतं आणि लग्न झालेलं होतं, एवढं सतत बाहेर पडतो म्हटल्यानंतर ते आरडाओरडा होणं हे स्वाभाविक होतं. आणि तसा मी खूप नशीबवान आहे, कारण माझी बायको ती सांगते की तुम्हाला जिथे जायचं तिथे जा, मला विचारू नका ये म्हणून. असं असं हे तुम्हाला सगळ्यांना अंधश्रद्धा वाटेल पण ती खरी आहे. असं नशीब घेऊन फार कमी लोक येतात जन्माला. बायको म्हणते जेव्हा हवं तिकडे जा, मला नको विचारू, कारण तिला अजिबात आवड नाही. पूर्ण दोन टोकं आहोत आम्ही, पण तरीसुद्धा थोडीशी कटकट व्हायची. मुलगी लहान होती, 2-3 वर्षाची. आणि मग विचार केला की आपण असं काहीतरी गोंडस नाव द्यायचं त्याला, की जेणेकरून बायकोचा जो हे रेझिस्टन्स आहे तो जरा कमी होईल. म्हणून मी माझ्या मुलीचं नाव ठेवलं ईशा टू स्पीडर. त्यामागचा उद्देश फक्त हाच होता. आणि तेव्हा मी नोकरी करत होतो, त्यामुळे हे काय आत्ता ह्या स्टेजला आहे तिथे मी पोचेन असं मी आयुष्यात कधी स्वप्न पण नव्हतं पाहिलेलं. ते विथ द फ्लो करत गेलो आणि ते होत गेलं. आणि त्यामुळेच आजचा जो प्रवास आहे तो असाच आहे, तो विथ द फ्लो आहे. हे कुठल्याही प्लॅनिंगने केलेलं नाही, अचानक भयानक सगळं झालेलं आहे माझ्या बाबतीत. ईशा टूर्सच्या म्हणजे तुम्ही एकदा असं म्हटलं होतं की आम्ही काही मोठ्या मोठ्या जाहिरातीवर करायची काही गरज लागत नाही, माउथ टू माउथ पब्लिसिटीने होतं, हे पहिल्यापासून असं होतं का? म्हणजे तुमचा व्यवसाय सुरू झाला हे लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचवलं? सुरुवातीच्या काळात मला वाटतं त्याच्या आधीचा प्रश्न तुम्ही जो विचारला होता ना, तो पहिला असं थोडंसं इकडे तिकडे होतं. तो हा पहिला जो ईशा टूर्स फॉर्म केल्यानंतर जी पहिली टूर जी केली ती होती कुलू मनाली शिमला. हे सर्वसामान्य लोक जे करतात तसं म्हटलं सेफ एखादी टूर करावी म्हणून कुलू मनाली शिमला टूर करायची ठरलं. आणि 50 लोकांच्या हिशोबाने मी प्लॅनिंग केलं, 25 रूम बुक केल्या, गाडी बुक केली, सगळं केलं. आणि त्याच्या आधी मी जाऊन पण आलो होतो मी आणि मनालीमध्ये, तर मी एवढ्या असंख्य वेळा मी ट्रेकिंगसाठी गेलो होतो. पण तरीसुद्धा आता हा रोल वेगळा होता माझा ॲज अ टूर ऑपरेटर, म्हणून मी हे सगळं जाऊन आधी पाहिलं, रेकी केली आणि रेकी करून ती टूर प्लॅन केली. आणि त्या टूरमध्ये 50 लोकांच्या बुकिंग प्लॅनिंग केलं होतं आणि लोकं फक्त 10 बुक झाली, 3 फॅमिली आणि 10 लोक, म्हणजे ती टोटली लॉसमध्ये. पहिलाच फटका एकदम जोरदार होता. तर मी त्या लोकांना म्हटलं, माझ्याबरोबर ज्यांनी बुकिंग केलं त्यांना म्हटलं की ही टूर तर काय माझ्यासाठी लॉसमध्ये होणार आहे, तर मी ती मला कॅन्सल करावी लागेल. तर तेव्हा आम्ही ट्रेनने जायचो, ट्रेनचाच फक्त प्रवास व्हायचा. तर ते म्हणाले आम्ही ट्रेनचे कन्फर्म तिकीटं मिळाली आहेत, तर आम्हाला जायची इच्छा आहे, तर तू जर म्हणत असेल तर आम्हाला फक्त प्लॅन करून दे. आणि माझ्या ओळखीतले होते सगळे. आणि मी तसं म्हटलं चला आता तर जर ते स्वतःहून सगळे म्हणतात तर आपण जाऊया. आणि म्हटलं नाहीतरी लॉस झाला तर आपण जाऊन मजा तरी करूया. म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो आणि ती टूर खूप सुंदर टूर झाली. आजही त्या सगळ्या 3 फॅमिलीज माझ्या अगदी रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि ती टूर आदर्श टूर जशी असायला पाहिजे तशी झाली, खूप सुंदर झाली. आणि त्या दिवशी मात्र एक गोष्ट मी दोन गोष्टी त्या ठरवल्या आणि त्याच्यावरती आजही तेवढा अगदी ठामपणे काम आम्ही करतो. ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये टूर कॅन्सल नाही करायची, कारण जेव्हा लोक टूर बुक करतात त्यावेळेला त्यांच्या इमोशन त्याच्याबरोबर जोडलेले असतात. त्यांना आमच्यासारखं नाही, म्हणजे दर महिन्याला टूर करतो तसं शक्य नाही सगळ्यांना, त्यामुळे वर्षभर पैसे साठवून बुकिंग करतात. आणि त्या फक्त तुमच्याकडे लोक कमी बुक झाली म्हणून तुम्ही जर कॅन्सल करणार असाल तर त्यांच्यावरती झालेला अन्याय. तर तो ती गोष्ट त्या दिवशी मनाशी ठरवली की काही झालं तरीसुद्धा टूर कॅन्सल नाही करायची. आणि दुसरा जो निर्णय घेतला मी त्या दिवशी, याच्यानंतर कुठलीच इस्टॅब्लिश डेस्टिनेशनवर टूर नाही करायची. जे काय असेल ते ऑफबीट, एक्झॉटिक आणि जिथे कमीत कमी लोकं जातात अशा ठिकाणी आपण टूर करायचे. आणि त्याच्यामध्ये मी 8 वेळा त्याच्या आधी मी लडाखला गेलो होतो. मी तेव्हा विचार केला की ते लडाख सोडून मी इथे आहे ह्याच्या भानगडीत कशाला पडलो मी. आणि त्याच्या आधी लडाखला 8 वेळा, प्रत्येक वेळेला साधारण 15-20-25-30 अशी एवढ्या मोठ्या संख्येने, पण ईशा टूर्सचा त्याच्यावर टॅग नव्हता, असंच लोक यायचे माझ्याबरोबर. तर एवढी मोठ्या संख्येने येत होते ती सोडून मी हे कशाला करायला येतं. त्यामुळे त्या दिवसापासून आजपर्यंत त्या स्टँडर्ड डेस्टिनेशन्स आहेत त्याच्या आम्ही भानगडीत पडलो नाही, कारण ते करणारे अनेक टूर ऑपरेटर आहेत आमच्याकडे. आज लोक येतातच म्हणजे त्याच्यासाठी ॲडव्हर्टाईजमेंटची गरज लागत नाही, त्याचं कारणच ते आहे की लोक शोधत येतात.
आणि काहीतरी वेगळं काही लोक स्वतःहून प्लॅन घेऊन येतात की आम्हाला इथे जायचं आहे, तू प्लॅन करशील का? आता जसं तुम्ही करता हो, मग त्याप्रमाणे आता जसं माझ्याबरोबर याच वर्षी अरुण सबनीस, आज ॲक्च्युली त्यांना मी इन्व्हाइट केलं होतं पण ते येऊ नाही शकले, त्यांना यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी 100 देश फिरले आहेत ते, 100 देश माझ्याबरोबर सेलिब्रेट केलं. मी त्यांना त्यांनी मला शब्द दिला होता की 100 देश मी तुझ्याबरोबरच करणार. आणि वय वर्ष फक्त 85 आणि माझ्यावर पुढे 3 टूर बुक केले आहेत त्यांनी, अरुण सबनीस. सो तर त्यांनी त्यांनी ते मला सांगतात की मला ना ह्या ठिकाणी जायचं आहे, इथे करशील का प्लान? तर म्हटलं चला करूया आपण. आणि असं असं त्याच्यानंतर माझ्याबरोबर म्हणजे आमच्या ईशानुजबरोबर 50 जास्त देश फिरलेले, साधारण 100 जास्त लोक आहेत आणि त्यांचा एक वेगळा एक एक ग्रुप आहे. मग त्यांना काय हवं त्यांना काय हवं त्याप्रमाणे नवीन काहीतरी करतो. आणि मला रिपीट कस्टमर्सना काहीतरी वेगळं द्यायलाच लागत नाही, कारण तुमच्याबरोबर सारखं लडाखला येणार नाही ना. त्यामुळे जेव्हा लडाखच्या सुरुवात एस्टॅब्लिश झालं त्याच्यानंतर विचार केला लडाख नंतर काय, मग नॉर्थ ईस्ट इंडिया आलं, म्हणजे आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालँड. त्यावेळेला आराधना ट्रॅव्हल्स खूप फेमस होती त्याच्यामध्ये, पण ते काय करत होते 23 दिवस सलग टूर करत होते. आम्ही त्याला ब्रेक केलं आणि 2 टूर केल्या, म्हणजे पहिल्या 8-10 दिवसांची एक टूर, 10 दिवसांची ब्रेक, अशा 2 ब्रेक करून केल्या. तर असे प्रयोग खूप केले त्याच्यानंतर भूतान, नागालँडमध्ये आम्ही सलग अनेक वर्ष आपला हॉर्नबिल फेस्टिवल जो असतो त्याच्यामध्ये आम्ही खूप काम केलं. एक सांगायला आवडेल गंमत, रामनाथ कोविंद आले होते त्यावर्षी आणि आम्ही सगळे लाईनमध्ये असे उभे होतो आणि नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवलला. आणि एक आत्ताच हल्ली तुमचे पार्लेकर पद्मनाभ आचार्य साहेब ते आत्ताच वारले, तेव्हा ते 6 वर्ष राज्यपाल होते आणि त्यांच्याशी माझा खूप चांगला घरोबा होता. त्यांच्या प्रत्येक टूरला आम्ही 50 लोक असतील, 60 लोक असतील, राजभवनावरती आम्हाला आयदर जेवण किंवा नाश्त्याचा कार्यक्रम राजभवनावर व्हायचा प्रत्येक वेळेला. तर त्यावर्षी ते असायचे सुरक्षा रक्षक सगळ्यांची कडा अशी कडी ही कडी केलेली होती आणि आम्ही सगळे याबद्दल उभे होतो. आणि मग तिथून असे चाललेले असताना आचार्य सरांनी मला पाहिलं आणि कोविंद सरांबरोबर चाललो होतो. मग त्या ह्याच्यामध्ये मला त्यांनी आतमध्ये बोलवलं आणि माझी ओळख करून दिली त्याला, म्हणजे यांनी खूप नागालँडचं टुरिझम प्रमोशन करायला माझा हात मिळवला त्यांच्याशी. त्यांनी मला म्हणजे ते खूप हे जे क्षण आहेत हे पैसे देऊन मिळू नाही शकत, त्यामुळे असे क्षण खूप आले आयुष्यात ह्या सगळ्या एकंदर प्रवासामुळे. दलाई लामांची पण भेट तुम्हाला घडलेली, त्याविषयी थोडं. दलाई लामांबरोबर 2 भेट झाली आहे आणि तो एक खूपच ग्रेट अनुभव होता, कारण जी मंडळी तिथे आलेली होती त्याच्यामध्ये मीच एक सर्वसामान्य होतो, बाकी सगळे म्हणजे दिल्लीहून काही लोक, काही मिनिस्टर्स आले होते, काही म्हणजे हाय प्रोफाईल लोक सगळे आले होते लाईनमध्ये सगळे बसले. दलाई लामा दरवर्षी 1.5 महिना तिथे येतात राहतात. सो त्यामुळे त्यांनी माझा हात हातात घेतला आणि साधारण 1-2.5 मिनिटं आम्ही बोललो. तर मला तो त्या दिवशी त्याच्यानंतर त्या पूर्ण टूरवर जेवढी लडाखी लोकं मला भेटली आणि त्यांना कळलं की मी दलाई लामांना भेटलो आहे, तर प्रत्येकजण माझा हात हातात घ्यायचे आणि डोकं टेकायचे त्याच्यावरती. सो त्यांच्यासाठी तो एक खूप मोठा हे होता, कारण त्या दलाई लामांना त्यांनी नेहमी त्या प्रेसिंग करताना दूरवर कुठेतरी बसले आहेत आणि ते बोलत आहेत असंच होतं. मी 1-to-1 भेटलो आहे, पण त्याच्याबरोबर आमची ईशा टूर्सची वन ऑफ द डायरेक्टर स्मिता रेगे बसली होती, तिने तर जेवण केलं आहे दलाई लामांबरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये 150 डिग्निटरीजना बोलवत होतं, तर त्याच्यामध्ये स्मिता त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत बसून म्हणजे ते मध्ये बसले होते आणि बाजूला सगळी लोकं बसले होती जेवायला. सो आम्हाला हा तो एक मान पंक्तीचा मान मिळाला. सो पण आम्ही जे काय छोटं मोठं काम करत होतो त्याच्यामुळे सतत इव्हन प्रत्येक वेळेला जेवढे लेफ्टनंट जनरल होते लडाखमध्ये त्या प्रत्येकाबरोबर 1-to-1 भेटण्याचा, त्यांच्याबरोबर बसण्याचा, त्यांच्याबरोबर चहापान करण्याचा मान प्रत्येक वेळेला मिळाला.
आणि त्याच्यामध्ये आता आर्मीचा विषय आला म्हणून सांगतो, अनुराधाताई गोरे यांच्या पार्लेकर, त्यांना मी आतापर्यंत 2 वेळा लडाखला ऍज अ पाहुणे म्हणून नेलंय. आपल्याकडे पण त्यांना काहीतरी महत्वाची मीटिंग आहे. अनुराधाताईंशी माझं बोलणं झालं गोरेबाईंशी, आणि त्या तुमच्याबद्दल काय म्हणत होत्या ते मला त्यांच्या शब्दात सांगायला आवडेल. बाई म्हणाल्या की आत्माराम मला अतिशय जवळचा आहे, मला त्याचा खूप आधार वाटतो. आणि जेव्हा 370 कलम हटवलं गेलं आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला, तेव्हा त्याच्यानंतरचं पहिलं जे स्वातंत्र्य दिन होता ते ध्वजवंदन मला सरांमुळे बघायला मिळाला, तो अनुभव मिळाला, त्यांना खूप मोठं वाटतं. आणि ते म्हणाले की हा खऱ्या अर्थाने लडाख मित्र आहे. सैन्याप्रतीची त्याला जी निष्ठा आहे किंवा जे प्रेम आहे, कळकळ आहे, ती फार जेन्युईन आहे. नाही तर लोक देखल्या तेव्हा दंडवत तसंच जातात तिकडे आणि खूप सैन्याविषयी त्यांना भरून येतं. पण हा प्रत्येक वेळेला हा माणूस मदतीला पुढे असतो. आणि गोरेबाईंनी जी पुस्तकं लिहिली आहेत त्यासाठी त्या संपूर्ण परिसराचा अभ्यास करण्याची गरज होती. तर सरांबरोबर त्यांनी तो संपूर्ण परिसर पुन्हा पुन्हा बघितला आणि त्याचा त्यांना खूप उपयोग झाला. त्यांना फार सुटपूट लागली की आज त्यांना इथे येता येत नाहीये. माझी त्यांची ओळख होती ती सुद्धा खूप विशेष होती, कारण मी मगाशीच म्हणाल ना मी लोकांपर्यंत कसे पोचलं, तर मी फोटोग्राफर होतो त्यामुळे तिथे काढलेले जे फोटो आहेत ते मी फोटो एक्झिबिशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करत होतो. कारण आता कसं आहे की तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, सगळ्याच गोष्टी आहेत की या सोशल मीडियामुळे तुम्ही इझिली तुम्ही लोकांपर्यंत एका सेकंदात पोचता. तेव्हा तसं नव्हतं, तेव्हा आम्ही फोटो काढून मोठ्या गॅलरीजमध्ये जाऊन एक्झिबिशन करत होतो आणि एक्झिबिशन करून लोकांपर्यंत ते लडाख पोचवत होतो, लडाख किंवा आणखीनही काही गोष्टी. तर त्याच्यामध्ये साधारण 25-70 एक्झिबिशन्स केली, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर अशा ठिकाणी प्रदर्शनं केली. पण कधीच कुठल्याही राजकीय व्यक्तीला इन्व्हाइट नाही केलं उद्घाटनासाठी. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगळ्या लोकांनाच इन्व्हिटेशन दिलं. त्याच्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये जे आपले शहीद झालेली जी सैनिक आहेत त्यांच्या फॅमिलीजनं इन्व्हाइट केलं होतं. त्याच्यामध्ये 6 फॅमिलीज होत्या, त्याच्यामध्ये अनुराधाई गोरे होत्या आणि त्यांच्यामुळे मला बाकीच्या 5 लोकांचे कॉन्टॅक्ट मिळाले होते आणि मग त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. आणि तर त्यांना पण ते विशेष वाटलं की आम्हाला अशा कारणासाठी आतापर्यंत कधीच कोणी बोलवलं नाही की एक पाहुणे म्हणून, म्हणजे फक्त आमची मुलं शहीद झाली आहेत. तर माझा स्वतःचा थोडासा तो एक हे होता की फार आकर्षण होतं माझं लहानपणापासून आर्मीमध्ये जॉईन व्हायचं. मी नेव्ही नगरमध्ये एक काही एक ठराविक पिरियडमध्ये एक हे व्हायच्या इंटरव्ह्यूज व्हायच्या की सिलेक्शन भरतीसाठी. तिथे मी आतापर्यंत त्यावेळी 5 वेळा गेलो, 5 वेळा मला रिजेक्ट केलं. सो मला कदाचित ह्या माध्यमातून लोकांपर्यंत मला पोचायचं होतं म्हणून असेल कदाचित. पण तो एक धागा होता. जेव्हा जे लडाखला पहिल्यांदा गेलो तेव्हा लक्षात आलं की ह्याच्या पुढे कुठेतरी आपण हा धागा जोडण्याचा प्रयत्न करायचा. सर्वसामान्य लोकांना इंडियन आर्मीवर इंटरॅक्शन करता येत नाही, कारण त्यांचे एक प्रोटोकॉल असतात. तर जेव्हा टूर कंपनी सुरू केली त्याच्यानंतर वाटलं की आपण हा धागा जोडण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही कारगिल विजय दिवस त्या पहिल्या कार्यक्रमाला अनुराधाताई गोरे होत्या आणि त्या 2007 मध्ये. आणि तेव्हा मला वाटतं नरेंद्र प्रभू आमचे टूर लीडर होते त्या टूरला. आणि हां, सो आणि तिथून मग ते सुरू झालं. मग त्याच्यानंतर मग रक्षाबंधनाचे कार्यक्रम गेली 17 वर्ष करतो आम्ही लडाखमध्ये. म्हणजे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये जे इंडियन आर्मीचे जे जवान आहेत जे एकदम शूरवीर, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं बघायचं असेल तर तुम्हाला रक्षाबंधनाला जावं लागेल, नाही तर तुम्हाला ते दिसणार नाही. किंवा 15 ऑगस्टचा कार्यक्रम, हे तीन कार्यक्रम आम्ही गेली 17 वर्ष सलग करतोय. फक्त 2020 पॅन्डेमिकचा पिरियड सोडला तर आणि त्यानिमित्ताने शेकडो लोकांना इंडियन आर्मीच्या जवानांबरोबर टचमध्ये राहता येते. कित्येक लोक वर्षानुवर्ष टचमध्ये आहेत, म्हणजे ते खऱ्या अर्थाने स्वतःच्या सख्या भाऊ बहिणीपेक्षा जास्त जवळचे झालेत आणि ते नेहमी रिपोर्ट देतात की आमचा अजूनही यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहे. उमा कुलकर्णी नाव ऐकलं असेल कदाचित,
गेले जवळजवळ 3-1 वर्ष सलग म्हणजे एव्हरी डे एक फेसबुकवर पोस्ट ज्या असतात त्यांच्या त्या फक्त इंडियन आर्मीशी रिलेटेड असतात, तर त्यांचा सत्कार झाला होता. यावर्षी त्यांना आम्ही ॲज अ पाहुणे म्हणून त्यांना तिथे नेलं होतं. आता अनेक अनुराधा प्रभू देसाई पण आता अनेक जण पण हा चांगली तुम्ही दिशा दाखवून दिली की नाही दाखवली नाही एक तुमच्या डोक्यात आलेली कल्पना एक चांगलं रूप घेतलंय आता की खूप छान गोष्ट आहे. अंदमान मध्ये तसं तुम्ही सावरकरांची हो अंदमान मध्ये 1999 मध्ये पहिल्यांदा गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की सावरकरांचा छोटासा पुतळा आहे फक्त आणि राजीव गांधीचा 20-25 फुटी पुतळा आहे. तर म्हटलं जिथे ज्यांनी काम केलंय त्यांचा एवढासा पुतळा आहे आणि पुन्हा नाव पण नव्हतं तेव्हा सावरकरांचं. तर आम्ही 2000 साली इसा टूर्स नव्हती, युथ हॉस्टेलसाठी काम करत होतो आम्ही, म्हणजे व्हॉलेंटरी काम होतं ते. तेव्हा आम्ही जवळजवळ 3500 सह्यांची एक मोहीम घेतली होती सावरकरांचं नाव द्यावं म्हणून, एअरपोर्टला नाव द्यावं म्हणून. आता आमच्यामुळे ते काय झालेलं नाही पण आम्ही एक आपल्या खारीचा वाटा म्हणून ते केलं होतं आणि त्यानंतर मग नाव मिळालं तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद झाला. पण एवढं नक्की सांगू शकतो की सावरकरांच्या कोठडीमध्ये जाण्याचा सेल्युअर जेलमध्ये जाऊन 26 फेब्रुवारीला पुण्यतिथी साजरा करण्याचं काम मात्र पहिलं आम्ही केलं. म्हणजे तेव्हा माझ्याबरोबर तिथलं महाराष्ट्र मंडळ त्याच्यात राम कापसे होते तेव्हा राज्यपाल, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमधून आम्ही ते मिळवलं हे सगळे परमिशन्स आणि ते करून माझ्याबरोबर त्यावेळेला व्याख्याते म्हणून सच्चिदानंद शेवडे होते, शेवडेंना मी घेऊन गेलो होतो. तेव्हा आम्ही जाताना 3 दिवस बोटीवर, येताना 3 दिवस बोटीवर व्याख्यानं आणि एव्हरी डे रोज व्याख्यानं सावरकरांवर, असा तो खूप मोठा कार्यक्रम केला होता. आणि पहिल्यांदा आम्ही तो कार्यक्रम आम्ही पुण्यतिथीचा कार्यक्रम आम्ही आतमध्ये केला सेल्युअर जेलच्या आत. आता ते रेग्युलर मोठ्या प्रमाणात आता हे झालं पण त्यानंतर मग इसा टूर सुरू झाल्यानंतर मग दरवर्षी आम्ही एक टूर आमची ती होतेच पुण्यतिथी निमित्ताने. सो ते कुठेतरी तुम्ही म्हणालात तसं पायवाट सुरू करायची आणि मग त्याचा लोक यायलाच लागतात. मजरू सुलतानपुरींचा फार प्रसिद्ध एक शेर आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, मैं तो अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते रहे कारवा बनता गया. असा काहीसा तुमचा अनुभव आहे. सहल संयोजक म्हणून ऑफिसमध्ये तुम्ही एक डायरेक्टर किंवा असे असणार प्रमुख व्यवसायाचे, पण एकदा ट्रीपला गेलात की सहलीचा संपूर्ण जबाबदारी एकट्यावर घ्यायला लागते, तर त्या असा काही अनुभव तुम्ही आपल्याबरोबर शेअर करू शकाल का की जो लक्षात राहिला असे अनेक असतील तुम्हाला आठवण? खूपच आहे तसे अनुभव, खूपच आहे. त्याच्यात मी मला त्याची क्रमवारी लावायला लागेल आधी की मी नंतर त्याच्यावरती मी तुम्हाला नंतर सांगतो. दुसरा प्रश्न घ्या तोपर्यंत, कारण मला वेळेचं पण बंधन ठेवायचं म्हणून. अकेली ना तुमच्या घड्याळातलं तुमच्या घड्याळातली वेळ दिसते म्हणजे लक्ष मी ठेवते. प्रश्न आहेत माझ्याकडे खूपच. फार महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लॉकडाऊन जे लागलं आपल्याकडे 2020 नंतर एखादं वर्ष 1.5 वर्ष खूप कठीण गेलं, पण त्याचा सर्वात मोठा फटका बसला होता तो पर्यटन उद्योगाला, तर त्या ते आव्हान तुम्ही कसं पेललं हे मला विचारायचं होतं. कारण अनेकांच्या डोक्यात कारण पर्यटनमय नेणारी कंपनीने त्याच्यावर अवलंबून असलेले संपूर्ण हॉटेल इंडस्ट्री सगळंच ना हा संपूर्ण व्यवसाय हादरला होता, तर त्याला कसं तोंड दिलं? त्याला 1 महिना फक्त लागला त्याच्यातून बाहेर यायला. खूप जे प्रेशर होते त्या प्रेशरमधून बाहेर यायला, पण नंतर मात्र आम्ही 5 महिन्याचं होतं ना सुरुवात होता, पण मला मेंटली, कारण शेवटी कसं असतं ना की बऱ्याचशा गोष्टी असतात, तसं तुम्ही मगाशी म्हणाला की मायनस टेम्परेचरमध्ये कसं होतं. जसं आता आम्ही नॉर्दर्न लाईट्सच्या टूर करतो आम्ही नॉर्वेमध्ये, तिथे टेम्परेचर साधारण -10 ते -25 पर्यंत असतं, तर ते अरे बापरे येतच. पण ते कसं आहे ना, हे सगळं मेंटल आहे आणि ह्याचा सगळ्यांचा, म्हणजे आता सर्वसामान्य लोक विचारतात की आता समजा आता आपण या वातावरणात एक शर्ट घातलंय, 2 डिग्री झाल्यानंतर एक जॅकेट येईल, मग -2 झाल्यानंतर दुसरं जॅकेट येईल, मग त्या जर तुलनेत तर केलं तर -25 ला 5-8-9 येतील मग एकावर एक. असं काही नसतं, चार जॅकेट्समध्ये तुमचं काम होतं, चार लेयर्समध्ये. आणि जनरली या सगळ्या गोष्टी मेंटलच असतात आणि
त्याच्यामध्ये मी तो एक महिना गेला आमचा सगळ्यांचा की आणि मग नंतर विचार केला याच्यातून मार्ग आपण काढायला पाहिजे आणि मग नंतर त्याचा उपयोग जो वेळेचा उपयोग जो होता तो मात्र चांगल्या पद्धतीने केला आणि लोकांशी कनेक्टेड राहिलो. त्यावेळेला आपण झूम मीटिंग्स त्यानंतर मग फेसबुक लाईव्ह ह्याच्या माध्यमातून ऑलमोस्ट साधारण एक 50 पेक्षा जास्त डेस्टिनेशनवर लोकांना हे दिले मी प्रेझेंटेशन्स केले. म्हणजे घरात बसल्या बसल्या लोकांकडे झूमवर किंवा फेसबुकवर डेस्टिनेशनवर ते इन्फॉर्मेशन देणे त्याच्याबद्दल काही वेगळे फॅक्ट्स असेल ते सांगणे हे लोकांना खूप इंटरेस्ट वाटायला लागला आणि ते लोक कनेक्टेड राहिले. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जे कनेक्शन होतं ना ते तुटलं नाही आणि त्यामुळे मग माझं त्या बघून मग काही लोकांनी माझ्या मुलाखती घेतल्या. मग बरं म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी एकदा हे होतं इंटरनॅशनल टी डे तेव्हा माझं चाय पे चर्चा नावाचा कार्यक्रम त्याच्यामध्ये मी 2.5 तास बोललो. म्हणजे जगभरामध्ये चहाचे वेगवेगळे प्रयोग काय असतात कसे काय त्याच्यावर मी 2.5 तास मी बोललो. मी अनेक आमच्या बरोबर आलेली जी मंडळी आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या. म्हणजे अशी काही मुलं होती यंग मुलं त्याच्यामधली एक मुलगी होती ती पायलट होती एक मुलगा होता तो मलावीसारख्या देशामध्ये शेती करतोय म्हणजे अमेरिकन पासपोर्ट होल्डर इंडियात राहणारा अमेरिकन पासपोर्ट होल्डर आणि मलावीमध्ये शेती करतोय आणि वय वर्ष फक्त 26. तर अशी जी वेगळी कर्तृत्व केले लोक होते त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे हे जे कनेक्शन होतं ना लोकांशी ते खूप चांगलं राहिलं आणि हे होत असताना म्हणजे मला सांगायला हे नक्की आवडेल की पर्यटन व्यवसायामध्ये लोक इतर आमचे जे मित्रमंडळी आहेत पर्यटन क्षेत्रातले त्यांना हा अनुभव आला की लोकांची सतत पैशांसाठी मागणी होत होती. कारण काय होतं की लोकांनी पैसे दिले होते बुकिंग झालेल्या होत्या पण हे आमच्या व्यवसायात असं असतं की बुकिंग झाल्यानंतर तुम्ही मग हॉटेल्सला पैसे देता आणखीन एअरलाईन्सला पैसे देता हे सगळे पैसे गुंतलेले असतात हे कुठेही तुमच्याकडे स्टेशनरी पैसे नसतात. तर त्यामुळे प्रत्येकजण आम्हाला फक्त क्रेडिट नोट देत होता कोणीच रिफंड करत नव्हतं आणि ते आम्ही आमच्या लोकांना पण क्रेडिट नोट देत होतो. पण त्या काळामध्ये क्रेडिट पहिल्यांदा 6 महिने लोकांनी वाट पाहिले नंतर सुरू झालं अरे आमचे पैसे द्या आम्हाला काय जाता येणार नाही आमचे पैसे द्या. पण मला सांगायला आवडेल की आमच्याकडे उलटे फोन आले की आमच्याकडून पैसे घ्या पुढच्या टूरसाठी. अनेक लोकांचे फोन आले की आमच्याकडून पैसे घ्या पुढच्या टूरसाठी कधी तुम्ही आम्ही जेव्हा तुम्ही येऊ टूरवर तेव्हा आम्ही ते वापरू पण तुम्हाला आता पैशांची गरज असू शकते तर तुम्ही पैसे आमच्याकडून पैसे घ्या. आणि हे फक्त झालेलं नाही हे आले सुद्धा पैसे ते आम्ही वापरले नाही आम्ही पैसे पण आले म्हणजे अगदी हट्टाने नाही नाही तुला ते घ्यायलाच पाहिजेत मग ते ऐकत नाही म्हटल्यानंतर आमच्या अकाउंटवर जमा केले. तर अशा प्रकारे हे जे प्रेम जे आहे कसं कोणताही व्यवसाय आपण करतो तेव्हा त्या व्यवसायामध्ये आपण आर्थिक तुमची हे फायदा हा एक त्याचा बाय प्रोडक्ट आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जे मिळणारं ही जी आदर प्रेम आपुलकी ह्या गोष्टी ह्या तुम्ही पैशाने घेता येत त्या तुम्हाला मिळवाव्या लागतात. त्या आम्ही प्रयत्न आम्ही काय फार वेगळे नाही केले आम्ही फक्त लोकांना खऱ्या अर्थाने आनंद देण्याचा जो प्रयत्न होता ना त्याच्यातूनच लोकांनी आम्हाला असा आनंद होतं आणि त्यांनी खूप जास्त कॉन्फिडन्स आला. पहिली टूर केली तेव्हा आदित्य ठाकरे त्यावेळेला टुरिझम मिनिस्टर होते आणि एक मुंबईमध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे टुरिझमशी रिलेटेड एक कार्यक्रम होता सगळे मोठे मोठे दिग्गज टूर ऑपरेटर्स इथे होते आणि त्यांनी म्हणजे आता येणाऱ्या समस्या आणि त्याच्यावरती कशी मात करायची आव्हानं वगैरे वगैरे आणि त्यावेळेला मग तिथे एक अनाऊन्स केलं गेलं की आपण हे सगळं बोलत असताना ईशा टूर्स आता स्वित्झर्लंडमध्ये टूर घेऊन गेले आहेत आणि ते आम्ही महाराष्ट्रात पहिले टूर ऑपरेटर होतो आम्ही तिथे गेलेले आणि हां लॉकडाऊन नंतर इंटरनॅशनली गेलेले पहिला आमचा ग्रुप होता म्हणजे तेव्हा 17,000 रुपयाला आम्हाला RT-PCR केलं होतं आम्ही पर हेड 17,000 रुपये रिटर्न येताना. तर आणि ते करायला लोकांनी कशी मानसिक तयारी दाखवली माहिती आहे आम्ही तेव्हा म्हटलं ना की असा विचाराला अनाऊन्स करूया काय होईल ते होईल बघूया कोण नाही आलं तर 2-4 लोक तरी जाऊ ॲटलिस्ट अनुभव तरी घेऊ इंटरनॅशनल ट्रॅव्हल आत्ता ह्या पिरियडमध्ये कसं पॉसिबल आहे
आणि त्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीने खूप कॉन्फिडन्स दिला. त्याच्यानंतर अजून एक भारतामधली जी पहिली टूर होती त्याच्याबद्दल पण मला सांगायला आवडेल. नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपलं मार्चमध्ये सुरू झालं आणि नोव्हेंबरमध्ये मी ठरवलं की एक आपण एक कुठली तरी टूर करायची आणि तेव्हा ठरवलं की इथून चंदीगडला जायचं, चंदीगड मुंबई, चंदीगड मुंबई विमानाचं तिकीट काढायचं आणि मनाला वाटते तिकडे फिरायचं किंवा मनाला वाटते तिथे म्हणण्यापेक्षा जिथे अलाव करतायत तिथे फिरायचं. तिथे त्यावेळेला एक कुठेतरी फॉर्म भरायला लागायचे, ते फॉर्म भरून बरंच काही काही प्रोसिजर्स होती. तर अशा ह्याच्यामध्ये मी काही लोकांना विचारलं की मी असं असं चाललो आहे तुमच्यापैकी कोणी येणार का. एक 25-1 लोकांनाच फक्त मेसेज केले होते, त्याच्यातून 17 लोकांनी काही माहिती नव्हतं, पैसे किती लागणार माहिती नव्हतं, आपण काही गोष्टी बघू शकणार की नाही हे माहीत नव्हतं, आपण तिथे पोचू शकणार की नाही हे पण माहिती नव्हतं, पण तरीसुद्धा विश्वास टाकून फक्त विश्वासावरती 17 लोकांनी बुकिंग केलं आणि त्यावेळेला मला प्रचंड कॉन्फिडन्स आला की आपल्यावर लोक विश्वास ठेवत आहेत तर आपण चांगलं काम अजून चांगलं काम करायला पाहिजे. कारण तुम्ही शेवटी जेवढं चांगलं कराल तेवढं, कारण ते विश्वास असाच येत नाही, तुम्ही काहीतरी करावं लागतं. पण हा जो पॉझिटिव्ह अप्रोच आला लोकांमधून हॅलो, तर त्या पॉझिटिव्ह अप्रोचने आम्ही म्हणजे मानसिक रित्या आम्ही स्थिरवलं म्हणायला हरकत नाही आणि मग तिथून मग मागे वळून पाहिलं नाही आणि मग कंटिन्युअसली एकापेक्षा एक टूर करत राहिलो आणि नवीन नवीन प्रयोग करत राहिलो. त्या प्रयोगांना शेवटी लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला कारण शेवटी हे सगळं वन वे नाही होत, तुम्हाला लोकांनी समोरून तेवढा चांगला प्रतिसाद द्यावा लागतो तरच ते हे सगळं पॉसिबल आहे. कारण आम्ही जेव्हा पहिली टूर ठरवली स्वित्झर्लंडची फक्त एकच देश 9 दिवस, तेव्हा जर पर्यटकांनी जर त्याला पाठ फिरवली असती तर आम्ही काहीच करू शकलो नसतो, त्यामुळे हे त्यांचं तेवढंच कौतुक आहे. तर त्यामुळे सगळ्या त्याचे नेहमी आभार मानत असतो कारण या त्यांच्याशिवाय आम्ही काहीच नाही. त्याचमुळे ते रिपीट कस्टमर तुमच्याकडे एवढे जोडले, मग ते एकानंतर एक एकानंतर एक मग एक काही फॅमिलीज म्हणतात. आता मला सांगायला आवडेल की कालच संध्याकाळी मी तुम्हाला फोटो पाठवला होता, म्हणजे किती लेवलचे काय काय गोष्टी होतात टुरिझममुळे. काल एक लग्न अटेंड केलं मी इथे जुहूमध्ये, ईशा टूशा टूरवर आलेली मंडळी, यंग मुलं, एक मुलगा एक मुलगी, त्यांची ओळख होते, मग त्याच्यानंतर मैत्री होते, त्याच्यानंतर मग प्रेम होतं आणि प्रेम झाल्यानंतर लग्न होतं. तर असं आमच्या टूरवरती कालचं 20वं लग्न होतं. हे आमचं काही त्याच्यामध्ये रोल नाही. मला असं वाटतं अनेक दिवस रिलॅक्स डोक्याने लोक जेव्हा एकत्र प्रवास करतात तेव्हा एकमेकांचं बॉन्डिंग वाढत असेल. बॉन्डिंग मुख्य म्हणजे खरी माणसं कळतात, खरी माणसं कळतात. कारण जेव्हा अरेंज मॅरेज मध्ये जातात त्या मुखवटे घेऊन गेलेले असतात बरीचशी मंडळी, त्यामुळे बरीचशी ना सगळीच, त्यामुळे आपलं खरं रूप थोडं मागे राहतं. पण इथे तुम्ही जे टूरवर जाता तेव्हा तू खरा माणूस समजतो, माणूस मुलगा किंवा मुलगी, आणि मग त्याला कळतं की हा आपल्यासाठी योग्य आहे की नाही. तुमचं स्वतःचं म्हणून स्वतःसाठी तुम्ही असे फिरता की नाही? आता सगळं टूर बरोबर जाणं होतं पण स्वतःचं आवडतं डेस्टिनेशन कुठलं म्हणा, लडाख नका सांगू, ते माहिती आहे. आता मी माझं जाणं ऑलमोस्ट वर्षातून एखाद दुसऱ्या वेळाच होत आणि आमची सगळी टीम आहे ती खूप छान हँडल करते, त्यामुळे लडाख आता मी थोडं इंटरनॅशनली थोडं जास्त फिरायला आलो. कारण काय आलं की सुरुवातीला मी एक मागाशी ते राहिलं की ते कुठून आलं माहीत नाही, कारण मी परळमध्ये राहायचो. परळमध्ये राहताना आम्ही आकाशात तुमच्याकडे कसं तुम्ही आकाशात वर पाहिलं की तुम्हाला विमान दिसतं, हे कमीत कमी असं वाटतं की ह्या विमानात कधीतरी बसायला पाहिजे आपण. तर मला तर ते पण नव्हतं कधी, पण ते कुठून आलं माहिती नाही, पण असा विचार आला की 100 देशांमध्ये आपण प्रवास करायचा. आणि तो ईशा टूर सुरू केल्यानंतर 2003 पासून 2011 पर्यंत माझा एकही इंटरनॅशनल ट्रॅव्हल झालेलं नव्हतं. खूप वेळ घेतला, मी पण वेळ घेतला, जरा थोडंसं म्हटलं अभ्यास करूया पूर्णपणे आणि मगच आपण देशाबाहेर पाहू लागतो. आणि 2011 मध्ये पहिला इंटरनॅशनल ट्रॅव्हल झालं. आता यावर्षी 29 डिसेंबरला मी 70व्या देशामध्ये प्रवास करणार.
सो पण हे करताना मी तो नक्कीच विचार केला की काय होतं की तुम्ही एखादी डेस्टिनेशन ठरवलं की तुम्ही तेच करत राहता आणि ते मला तरी आवडत नाही सारखं तेच करायला, काहीतरी वेगळं असायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक टूर वेगळी कशी करायची, ह्याचा ह्या टूरनंतर सेकंड टूर सेम व्हायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आता लडाखमध्ये फारसा स्कोप राहिलेला नाही कारण तेच आहे. मग आम्ही आता काय करतोय, लडाखमधल्या काही डेस्टिनेशन केलं ऑलरेडी सुरू केलं आहे आम्ही. लडाखमधल्या खूप ऑफबीट डेस्टिनेशन जिथे अजूनही टुरिझम नाही आहे त्याच्यावरती आम्ही आता जास्त फोकस करायला लागलो आहे की आता इथे नेणारी तर प्रत्येक गल्ली बोळामध्ये एक टूर ऑपरेटर आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण नेऊया लोकांना जिथे, जेणेकरून तुम्हाला एक लोकांना ऑप्शन मिळेल, नवीन ऑप्शन मिळेल, काहीतरी हटकेच ऑप्शन मिळेल. सो अशा प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन शोधत असतो आणि नवीन शोधता बऱ्याच गोष्टी नवीन मिळत राहतात. आणि जग एवढं मोठं आहे की ते एका आयुष्यात ते काय संपणार नाही आहे. आणि माझ्यासारखी वेडी लोक भेटत असतात. तुम्ही अरेंज करता तेव्हा त्याच्यात टेक्निकल आव्हानं खूप येतात. तर तुमच्या पुस्तकात एक मी वाचलं होतं व्हिसा मिळवण्यासाठी पर्यटकांचा, तुम्ही तो जरा किस्सा ऐकायला आवडेल लोकांसाठी. तो किस्सा म्हणजे पहिली म्हणजे ऑफिशियली पहिली टूर होती नॉर्वेची, म्हणजे मिडनाईट सनची टूर होती. आणि त्या टूरला आम्ही बुकिंग केलं होतं. त्या बुकिंग केल्यानंतर मग विजासाठी अप्लाय केला, सगळ्यांचे विजा वेळेत आले, पाच विजा आलेच नाही. आणि शेवटचा म्हणजे मला वाटतं एक 24 hours मे बी राहिले होते, हो 24 hours होते. आता इथल्या लोकल जी एजन्सी, त्यांना म्हटलं की हे आम्ही कसा कॉन्टॅक्ट करायचा, तर ते म्हणाले एम्बॅसीबरोबर आम्हाला बोलता येत नाही आणि तिथे जाता येत नाही, आणि ते कुठे तर दिल्लीमध्ये. तर म्हटलं तर करायचं काय, काहीतरी हातावर हात धरून बसणं हे मला आयुष्यात कधी जमलंच नाही. प्रयत्न करत राहायचे, ते म्हणतात ना कोशिश करणे मतलब मी कधी हार नाही होती. तर असे मी खूप अनुभव घेतले आहेत आयुष्यात. सो त्याच्यामध्ये ठरवलं की आता अटेम्प्ट करायचा आणि मग दिल्लीला जायचं ठरवलं. दिल्लीला ओळख नाही काही नाही, म्हणजे त्या एम्बेसीमध्ये नॉर्वेजियन काय कुठल्याच एम्बेसीच्या दारात पण उभं नाही करत, ते दारामधला तो माणूस पण तो हाकलतो आपल्याला. सो तिथे जायचं ठरवलं. ते गेल्यानंतर त्यांची एक अजून एक एजन्सी होती, त्या एजन्सीच्या ऑफिसमध्ये आधी गेलो. तर त्यांनी सांगितलं की आपण डायरेक्टली एम्बेसीबरोबर फोनवर नाही बोलता येत. तर त्याला म्हटलं की असं आहे माझी पहिलीच टूर आहे आणि मतलब माझं ठीक आहे पण ह्या लोकांनी पैसे भरले आहेत, त्यांचे पैसे वाया जातील, कारण एअरलाईन ऐकणार नाही आहे, तिकडचे हॉटेल्स ऐकणार नाही आहे, तुमचा विजा झाला नाही म्हणून तुम्हाला आम्ही तुमचे पैसे परत करू, तर काहीतरी तुमचा कॉन्टॅक्ट असणारच. मग त्याला माझ्यावर खूप दया आली, म्हणजे मी ते पण मुंबईहून आलो होतो विमानाने. आणि तो म्हणाला की मी कोशिश करून, आणि त्याने एक फोन केला आणि तो म्हणाला की आज संध्याकाळी तुला विजा मिळतील म्हणून, म्हणजे मला 5 वाजेपर्यंत तिथे बसायला लागणार. तर सकाळचे तेव्हा वाजले ते 10:30. म्हटलं आपण अजून सगळे प्रयत्न करूया, पण त्याच्या भरोशावर नको राहूया. त्यावेळेला आमच्या लडाखमध्ये एक टुरिझम मिनिस्टर होते रिझिन झोरा नावाचे, त्यांच्याशी माझा खूप चांगले रिलेशन होते. तर त्यांना मी फोन केला आणि म्हटलं असं असं झालं आहे, तुमचा काही कॉन्टॅक्ट असेल तर मला जरा सांगा. मग त्यांनी डायरेक्ट सुषमा स्वराजना फोन केला. सुषमा स्वराजनी त्यांनी एक नंबर दिला एक त्यांच्या PA म्हणजे PA मी बोललो. मग PA सांगितलं त्यांच्या ऑफिसला जा आणि माझं नाव सांग. तिथे गेलो आणि मग त्यांना सांगितलं असं असं. तर ते जरा चिडतात लोक, ते वरून काही प्रेशर टाकला की चिडतात त्यांच्या रोजचं कामाच्या प्रेशरमध्ये. तर म्हणाले की संध्याकाळी तुम्हाला सांगितलं आहे ना त्या की मिळणार म्हणून, कशाला परत इकडून तिकडे फोन लावताय. तर म्हटलं काय, म्हटलं बुडत्याला काठी जातात, तसं आम्ही सगळे जेवढे काय एफर्ट्स आहेत ते सगळे घेतोय. आणि मला संध्याकाळी 4 वाजता मला सांगितलं की तुम्हाला 4 पासपोर्ट मिळतील, 1 पासपोर्ट नाही मिळणार, तुम्हाला उद्या मिळेल. आता माझा फ्लाईट उद्या सकाळचा आहे. आणि तो होता आमच्या चित्रा पालेकर, आपल्या फिल्म ॲक्ट्रेस चित्रा पालेकर. तर त्यांना मी सांगितलं की असं असं झालं आहे म्हणून, तर त्या एकदमच नाराज झाल्या. पण म्हटलं ठीक आहे, अजून प्रयत्न करूया. आणि पुन्हा करून घेतली आणि त्यांना म्हटलं असं असं म्हणतात, एक पण तो पासपोर्ट नाही मिळणार म्हणून, उद्या मिळेल. तर आता हे चवीचे त्यांनी होकार दिला, देतो म्हणाले. आता ह्या गेटवर उभा आहे, तसा मी ह्या गेटवर उभा आहे आणि ती गाडी आली त्यांची, त्या एजन्सीची. त्याच्यामध्ये ती पूर्ण जशा आपल्या ATM गाड्या असतात ना, तशा बंद काढायच्या,
तशा गाड़ी होती ते मोठी बैग घेऊन त्यांनी पासपोर्ट सगळे घेतले आणि तो आला मला दारात सांगितलं की तुमचे पासपोर्ट आले पाच वाजता पाच च्या आधी ऑफिसला या आता ती वीस मिनटं होती फक्त पाचच्या आधी मी त्याला म्हटलं तुला इथेच दे ना मला तर म्हणतो नाही ते ना प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर करायला कन्सेंट लेटर नेले होते सगळे लेटर साईन करून त्यांना द्यायचे होते त्याच्यानंतर सगळं मिळणार होतं आता तो म्हणतो की पाचच्या आधी या पाचच्या नंतर आला तर बंद होणार ऑफिस म्हणजे त्याला कळतं आहे की हा माणूस तिकडून आला आहे पण काय काही लोकांना त्या इमोशन नसतात ना तसा प्रकार असेल कदाचित मी अक्षरशः त्या कुठला पिक्चर तो दिलीप कुमारचा त्या बायको पडलेली असते आणि ते तसे ते हां तशा गाड्या थांबवत होतो मी म्हणजे एका रिक्षाच्या याच्यामध्ये उभा राहिलो मी की म्हटलं मला मग इथपर्यंत तरी सोड त्याला मग दया आली माझ्यावरती आणि मग त्यांनी मला एका पर्टिक्युलर पॉईंटला सोडलं एका रिक्षाच्या इथे मी दुसरी रिक्षा घेऊन मग तिथे गेलो पाच मिनटं असताना मी त्या ऑफिसला पोचलो कन्सेंट लेटर्स दिले पाचही पासपोर्ट हातात घेतले आणि पाचही पासपोर्ट हातात घेऊन मी एका रिक्षात बसलो रिक्षावाल्याला म्हटलं की आता पुढचं तिकीट काढलेलं नव्हतं मुंबईचं कारण माहिती नव्हतं ना किती वाजता मी होणार आहे तर मी दिल्लीमध्ये असं म्हटलं दिल्ली का ठग म्हणतात तर दिल्लीमध्ये काही वेळेला काही गोष्टी आहेत ना तुम्हाला देव किंवा जे कोणी असेल तिथे एक शक्ती ते तुमच्यासाठी एक सगळे लाईनअप केलेले असतात लोक तर त्यांनी मला सांगितलं की इतना दूर क्यों जा रहे एक घंटा लगेगा यहाँ पर पाच मिनिट पर मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशनचे आप 20 मिनिट पे पोहोचवले आता हे त्यांनी सांगण्यामागे त्याचा लॉस झाला कारण त्याला ते कमी पैसे मिळाले पण त्याच्यामुळे मी 20 मिनिट एक जवळजवळ पाऊण तास आधी पोहोचलो मी आणि त्याच्यानंतर तीन काउंटर्स होते त्याच्यात पण म्हटलं ना की प्रयत्न करत राहायचे एकाने मला सांगितलं 12,000 रुपये तिकीट आहे एकाने सांगितलं 9,500 रुपये तिकीट आणि मग त्याच्यानंतर मग तिसऱ्याकडे गेलो त्याला म्हटलं बघ तुम्हाला 3,500 देतो तू म्हटलं मला 500-200 रुपये जास्त घे पण तू मला तिकीट दे आणि अक्षरशः त्यांनी विचारलं बॅग आहे का तुझ्याकडे म्हटलं बॅग काय नाही म्हटलं रिकाम्या हाताने आलो आहे तर त्यांनी त्या काउंटरला फोन केला सांगितलं की बॅग नाही आहे तुम्ही काउंटर बंद करा आणि याला मी हे देते डायरेक्ट बोर्डिंग पास देते त्याला आतमध्ये पाठवलं मला 3,500 तिकीट मिळालं आणि ते करून मी रात्री घरी पोचलो 10:30 घरी पोचलो मी जस्ट फ्रेश झालो जेवलो आणि 12:30 परत प्रवास करून पुन्हा एअरपोर्टला आलो कारण एअरपोर्टला बाकीची लोक येणार होती पासपोर्ट त्यांच्या हातात दिले आणि लोक माझ्या हातात दिले म्हणजे संयोजकाची जबाबदारी नाही ना नाही ऑफिशियली ती म्हणजे ऑफिशियली नाही नैतिक आहे नैतिक जबाबदारी नक्की आहे पण ऑफिशियल नाही तर असं काही झालं तर तुम्ही हात वर करू शकता सहज तसं ते राजधानी एक्सप्रेसचा तुमचा खूप वाचायला फार मजा आली तेव्हा तुमचे छातीचे ठोके वाढले असणार तो एक अनुभव आहे सगळ्या प्रवाशांना घेऊन आठवतोय का हो 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 तर राजधानी एक्सप्रेस नाही त्यापेक्षा ना मी तुम्हाला राजधानी एक्सप्रेसचा दुसरा काय सांगतो तो राजधानी एक्सप्रेसमध्ये मी प्रवास करत होतो लग्न झालेलं नव्हतं तेव्हा आणि एक माझ्यासोबत एक सरदार बसले होते एक मराठी ऑफिसर नेव्ही ऑफिसर बसले होते तर त्यांनी छान गप्पा झाल्या म्हणजे तुमचं गाव कुठलं मराठीमध्ये खूप छान गप्पा झाल्या त्यांच्या आणि ते झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नेव्हीनगरला या किंवा तिथे आर्मीचं कॅन्टीन असतं त्या कॅन्टीनमध्ये खूप स्वस्त गोष्टी मिळतात तर म्हटलं ठीक आहे आणि ते तेव्हा फक्त मोबाईल फोन नव्हते लँडलाईन फोन होते तर ते त्यांचा नंबर मी घेतला माझा नंबर त्याने घेतला आणि त्यांनी मला सतत 2 दिवसांनी फोन करायचे कधी येतो आहेस कधी येतो आहेस आणि मग येताना आईला पण घेऊन ये असं सतत सांगायचं आईला पण घेऊन ये तुझ्या मला म्हटलं आता आईला कुठे घेऊन फिरणार ना त्यामुळे मी म्हटलं मी आता बाईकवर जायचो त्यावेळेला तर मी त्यांच्याकडे घरी गेलो आणि सगळं झाल्यानंतर मग त्यांनी ओळख करून दिली घरात त्या लोकांची आणि एक मुलगी आली हातामध्ये पोहे आणि चहा घेऊन माझ्यासाठी शॉक होता तो मला नंतर हळूहळू लक्षात यायला लागलं ही गडबड आहे काही तरी तरी माझ्याबद्दल एवढ्या गोष्टी जाणून घेतलेल्या तर त्यांना असं वाटलं असेल की बाबा आपल्या बहिणीसाठी हा योग्य वर आहे आणि ती मला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम करून टाकला त्यांनी आणि म्हणून ते सारखे सांगत होते आईला घेऊन ये म्हणजे तू एकटा ठरवू नको जागे नाही नाही ती नाही मी येणार म्हटल्यावरती अनेकांनी मला सांगितलं की आमचे काही अनुभव आम्हाला सांगू का तुमची परवानगी असेल तर देऊया का आमच्या एक हात वर केला जाईल
आणि मला फोन करून सांगितलं होतं मला खूप बोलतात पण या इथे जवळजवळ 25 ते 30 लोक आहेत माझ्याबरोबर 3-4 दिवस बरोबर ट्रॅव्हल हा बरं ठीक आहे या या त्यामुळे आमचा गाव बरेचसे रिलेशन्स असे आहेत की आम्ही जरा एकमेकांची मस्ती करू शकतो हो 75 वर्षाची तरुणी आमची 77 अच्छा मी 2 वर्ष कमी केली होती जवळ घ्या हॅलो मी ईशा टूर्स म्हणजे मी कोकणस्थ ब्राह्मण पण मी कोकण खाद्य बघितलं अजून जवळ घ्या कोकण खाद्य बघितलं नव्हतं ते बाबा सिंधुदुर्ग दाखवायची संधी आत्मारा मिळली त्याच्यानंतर सिंधुदुर्ग बघून झाल्यानंतर कणकवलीला स्वतःच्या घरी घेऊन गेले आमच्या ग्रुपला आणि मग त्यांच्या माईंनी माई म्हणजे आई त्यांच्या आई माईंनी आम्हाला सगळं तिकडचे पदार्थ शिरवाळ्या काहीतरी असतं त्यांच्या मकर प्रकार भूक लागेल असं नाव घेऊन भूक लागेल शिरवाळ्या आणि काय काय करून खायला घातलं म्हणून सांगू कसला मस्त अनुभव आणि त्याच्यानंतर मी आता गेल्या 3 महिन्यात 3 वेळेला कोकणात जाऊन आले पण पहिला चान्स परत आम्ही चान्स होता आणि अजून सुद्धा मी त्यांच्याबरोबर टूर्स केल्या तर सगळ्यांनी त्यांच्या ईशा टूर्सचा अनुभव जरूर घ्यावा ज्यांनी घेतला नसेल त्यांनी चांगला म्हणजे माझी तर खूपच काळजी घेतात कारण मला आता आधी लक्ष आधी कुठं जाऊ शकत नाही तरी पण मी भटकते तर सगळ्यांनी अनुभव जरूर घ्या आता त्याच्यावरून मी एक आमच्या बरोबर आलेले पर्यटकांबरोबर हे नातं आहे हे असंच आहे आमचं मिळाली की का लोक परस्पर देत असतील सो एक कॉमन हे असते रिमार्क असतो की तुमच्या टूरवर आल्यानंतर असं वाटलं नाही कुठल्या तरी कमर्शियल टूर कंपनीवर टूर करतोय एखाद्या फॅमिलीबरोबर एक्सटेंडेड फॅमिलीबरोबर ट्रॅव्हल करतोय असं वाटतं सो त्यामुळे असे अनेक लोक आहेत तर तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर घरी आलं तेव्हा पाहिलं असेल की खूप गोष्टींचं कलेक्शन आहे म्हणजे कॅमेराचं कलेक्शन बेलचं कलेक्शन गणपतीचं कलेक्शन असे अनेक गोष्टींचं कलेक्शन आहे सर त्यांचे सगळे बोर्डिंग पासेस सुद्धा जपून ठेवलेत इतक्या प्रवासाचे मला हे आश्चर्यच वाटलं माझ्याकडे बोर्डिंग पासचं कलेक्शन जे आहे ना ते आता झाले 2000 वर झाले असतील बोर्डिंग पास सो आणि त्याच्यामध्ये थँक्स टू कोरोना म्हणेन मी त्यावेळात मी त्याचं एवढं डिटेलिंग केलेलं आहे की कोणत्या विमानतळावर किती वेळा प्रवास केला आहे कोणत्या विमानाने किती वेळा प्रवास केला आहे कोणत्या एअरपोर्टवर किंवा इन एअर किती तास मी प्रवास केला आहे आयल सीटवर कितीदा बसलो आहे विंडो सीटवर कितीदा बसलो आहे ह्या सगळ्याचा डिटेल अभ्यास केला आहे आणि त्याच्यामधलं अजून एक सगळ्यात मोठं जे कलेक्शन आहे ते म्हणजे माणसांचं कलेक्शन जे खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्याच्यामध्ये मी खूप श्रीमंत आहे असं नेहमी म्हणतो सो प्रत्येक ह्या टूरच्या माध्यमातूनच लोक भेटत गेली तसे आमचे नरेंद्र प्रभू ते तर टुरिस्ट म्हणून आले होते आणि त्यांनी नंतर वेगळी ओळख आहे आधी टुरिस्ट म्हणून आले आणि मग टूर गाईड म्हणून आमचे हे जे स्मिता रेगे आहे जे आता डायरेक्टर आहे ती तर 2006 मध्ये टुरिस्ट म्हणून आली होती आणि आता ती डायरेक्टर आहे ईशा टूर्सची सो म्हणजे तिचा म्हणजे येण्याचं मुख्य कारण ते होतं की मी जेव्हा विचारलं लडाखला ॲज अ टूर मॅनेजर म्हणून येणार आहे का तर तेव्हा तिची होकार देण्याची हे कारण एकच होतं की फुकट लडाखला परत जायला मिळणार हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता पण नंतर मग ती मला माहिती होतं की तुम्ही लडाखच्या प्रेमात पडणारच वादच नाही आणि मग आणि पर्यटन आणि आमच्याकडे असलेली सगळी मंडळी ती त्या सगळ्यांचा एक मेन क्रायटेरिया आमच्याकडे कोणीही एकही व्यक्ती आमच्याकडे ह्या क्षेत्रामध्ये टुरिझम क्षेत्रामध्ये डिग्री किंवा डिप्लोमा घेतलेला नाही आहे ह्या प्रत्येकाचं एकच क्रायटेरिया आहे तो म्हणजे तुम्ही पॅशनेट असायला हवं टुरिझमबद्दल कारण जर तुम्ही पॅशनेट मी नेहमी म्हणतो की तुम्ही चांगले पर्यटक असाल तर तुम्ही चांगले टूर ऑपरेटर होऊ शकता कारण पर्यटकांना काय हवं आहे
काय हवंय हे तुम्हाला, तुम्ही जर चांगले पर्यटक नसाल तर तुम्हाला नाही कळणार. फक्त जवळजवळ 10 टूर कंपन्यांबरोबर टुरिस्ट म्हणून काम फिरलोय, म्हणजे आमच्या केसरी पासून त्या सगळ्यांबरोबर मी ऍज अ टुरिस्ट म्हणून फिरलोय सुरुवातीच्या काळामध्ये. आणि त्यामुळे शिकता आलं की काय कसं करतात काम, कसं काय काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय आपण कसं काही वेगळं करू शकतो या क्षेत्रामध्ये. आणि ते करून आम्ही ते प्रयोग करून करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. चहा पिताय तोपर्यंत बोला. भारताबाहेरचा आवडता देश कोणता? भारताबाहेरचा म्हणजे दोन आवडते देश, एक तर नॉर्वे, त्याच्यामध्ये ते सुद्धा पर्टिक्युलरली नॉर्दर्न लाईटच्या टाईप पिरियडमध्ये, आणि दुसरं केनिया. हे केनिया टांझानियामध्ये वाईल्ड लाईफ, ह्या दोन गोष्टीला जगामध्ये कुठेच म्हणजे कम्पॅरिझन नाही आहे. कारण ज्या नॉर्दर्न लाईटच्या पिरियडमध्ये नॉर्वेमध्ये जातो ना, तेव्हा असं वाटतं की आपण एका परिकथेमध्ये प्रवास करतो. आणि म्हणजे एक सांता खरा सांताक्लॉजला भेटायला मिळणं, त्याच्याबरोबर फोटो काढायला मिळणं, किंवा त्या सांताक्लॉजची जी गाडी असते रेंडियर स्लेडिंग करायला मिळणं, किंवा एकंदर सगळा पूर्ण एकच रंग असतो पांढरा, पण ते एक वेगळंच वातावरण आहे. आणि त्या ते खूप म्हणजे मला खूप आवडतं स्वतःला पर्सनली. आणि केनिया टांझानियामधलं त्याला म्हणजे अजिबातच कम्पॅरिझन नाही, कारण ती एकमेव टूर अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट मोमेंटला काय बघायला मिळणार हे माहीत नसतं. बाकीच्या सगळ्या डेस्टिनेशनमध्ये तुम्ही काय बघणार हे तुम्हाला माहीत असतं, पण केनियामध्ये किंवा कुठल्याही वाईल्ड लाईफ सफारीमध्ये आपल्याला काय बघणार हे काहीच माहीत, पण एव्हरी मोमेंट इज सरप्राईज. यांच्याबरोबर ऍप्रिकॉट ब्लॉसमचे जे 2 वर्षापूर्वी पहिली टूर त्यांनी काढली त्याच्यामध्ये गेले होते, आणि त्यावेळी त्यांनी आपले जे ओरिजिनल आर्य आहेत त्यांच्या घरात स्टे केला. त्याच्या प्रत्येक रूममध्ये आम्हाला अलाव होतं, फक्त कोरोना होता पण त्याच्याने रात्रीचा स्टे नव्हता. हे सगळं त्यांच्यामुळे आम्हाला बघायला मिळालं. जे चेरी ब्लॉसम तर त्यांच्या घराभोवती होता अजून, पण त्यांचं ओरिजिनल घर बाबा आदमच्या काळातलं त्यांची सगळी ती वस्तू ही यांच्यामुळे बघायला मिळाली. थँक्यू. म्हणजे थोडासा नाजूक प्रश्न विचारते. आपण असं म्हणतो ना की जे शांत निसर्गरम्य ठिकाण आहे तिकडे जेव्हा पर्यटकांची गर्दी वाढते तेव्हा त्याचं सौंदर्य कमी होत जातं, आणि एकूणच त्याला सगळा एक बाजारूपणा येतो. लोकांचं जे एक नैसर्गिक त्यांचा इनोसन्स असतो, साधेपणा असतो, तो पण थोडासा ते कमर्शियल अँगल हो व्हायला लागतो, आणि त्याचे अनुभव आपण घेतो अनेक ठिकाणी. तर एक सहल संयोजक म्हणून तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी आपण ह्याला कारणीभूत आहोत की चांगल्या निसर्ग सौंदर्याचं जे बाजारीकरण होतं तर त्याला आपल्याकडनं नकळत हातभार लावल्यासारखं असं काही खंत वाटते का? नक्कीच वाटते. लडाखच्या बाबतीत तर 100% वाटते, आणि आम्ही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नसुद्धा केले आहेत की टुरिझम तिथला कमी व्हायला पाहिजे. कमी म्हणण्यापेक्षा एक नंबरचा एक ठराविक नंबर पर डे एवढेच लोक यायला पाहिजेत हा कुठेतरी एक कंट्रोल यायलाच पाहिजे. कारण ज्या पद्धतीने गर्दी होती आहे लडाखमध्ये, कारण तो छोटासा एरिया आहे आणि छोट्याशा एरियामध्ये खूप जास्त पर्यटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते जाणवतं ते, त्यामुळे ते वाटतं कधी कधी की आपण हे करताना. आणि ॲक्च्युली ते सस्टेनेबल टुरिझम जे आपण म्हणतो आपल्या लडाखमधले सोनम वांगचुक जे ओरिजिनल पुंचुक वांगडू ज्यांना म्हणतात, ज्यांच्या बेसवर 3D पिक्चर बनवला गेला, फक्त त्यांचं नाव वापरलं नाही कारण त्यांना त्याचे पैसे द्यायला लागले असते. तर त्यांचं ते सुद्धा याच्यासाठी स्पाईक करते की त्यांची शाळा पण आहे ना तिथे, सेगमोल नावाची शाळा आहे त्यांची. म्हणजे ती शाळा अशी आहे की त्या शाळेमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन हवी असेल तर तुम्हाला स्कॉलर असून चालत नाही, तुम्हाला अकॅडमिक फेल्युअर असेल तरच त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळते. सो एकदम युनिक शाळा आहे ती, आणि त्यांनी आतापर्यंत अनेक लोकांना आता सध्या गेल्या वर्षी जी इंटरनॅशनल आईस स्केटिंगची जी टीम होती त्याच्यामध्ये 6 मुली त्यांच्या शाळेच्या होत्या. सो ते खूप वेगळं काम करतायत, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे या गोष्टींना फार
किंमत दिली जाते, म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी वाईट घडली की त्याच्यानंतर ॲक्शन घेतली जाते, त्याची आधी काळजी घेतली जात नाही अनफॉर्च्युनेटली. सो खरं तर व्हायला पाहिजे लडाखमध्ये एक नंबर्सचा एक रिस्ट्रिक्शन यायला पाहिजे, म्हणजे हे मी टूर ऑपरेटर असून सुद्धा म्हणतोय, कारण शेवटी कारण तिथली जी इकोसिस्टम आहे ती इकोसिस्टम एवढ्या टुरिस्टना हँडल करण्याची नाही आहे. बरोबर. तुम्हाला परदेशातले हे जे नीती नियम आहेत त्यांचं जे पालन केलं जातं ते आणि आपल्याकडचं टुरिझम याच्यात काही फरक जाणवतो का पर्यटकांमध्ये? खूप आहे, म्हणजे इंटरनॅशनल टुरिझममध्ये ह्या सगळ्या ठिकाणी ते कंट्रोल्स आहेत आणि त्याप्रमाणेच काम केलं जातं, त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही गेलात आणि तुम्हाला तिथे अलाउ केलं असं होत नाही. तुम्हाला त्या दिवसाचं त्या जो एक पर्टिक्युलर स्लॉट दिला असतो त्या स्लॉटमध्येच तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. सो बऱ्याच ठिकाणी म्हणजे मॅक्सिमम इंटरनॅशनल डेस्टिनेशनवर हे सगळे नियम पाळले जातात, आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली हे काहीच पाळलं जात नाही. चलता है जो जी हे आहे ना उसमें क्या चलता है. बरोबर. म्हणजे आपण समजा तुम्ही आता एखाद्या हॉटेलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तो मॅनेजर आपल्याला उलट शिकवतो आहे, उसमें क्या आपके घर में भी होता है ना, थोडा सा ॲडजस्ट करो ना. हे इंटरनॅशनल लेवलला कुठेच होत नाही, त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की एखादी इंटरनॅशनल ट्रिप अरेंज करायची असेल तर ती 50 लोकांना घेऊन जाताना सुद्धा आम्हाला टेन्शन नसतं, पण भारतामध्ये 10 लोकांना सुद्धा असं ना टेन्शन असतं, कारण आपल्याकडे हाच प्रॉब्लेम आहे, चलता है हा जो प्रॉब्लेम आहे ना, किंवा लोक निष्काळजीपणे काम करतात थोडीशी, म्हणजे म्हणजे टुरिझममध्ये असलेली लोकंसुद्धा, म्हणजे मी ह्यांचं म्हणतोय कोणी एक ड्रायव्हर्स असतील किंवा हॉटेलमधली लोकं असतील, पण हा शेवटी आपल्या इकडच्या टुरिझमचा हा भाग आहे, तर त्याच्याबरोबर ते स्वीकारूनच करायला लागतं आणि त्यामुळे आम्हाला ॲज अ टूर ऑपरेटर खूप जास्त काळजी घ्यावी लागते, म्हणजे सतत काम करायला लागतं. आम्ही एकदा तिकडे इंटरनॅशनल टूरवर गेल्यानंतर आम्हाला काहीच नाही करायला लागतं, आम्ही आमचं काम फक्त लोकांची गप्पा मारणे आणि सगळ्यांबरोबर सगळ्यांना काय हवं ते मिळतं की नाही बघत, पण तशी गरजच लागत नाही. पण इथे मात्र तसं नसतं, त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला अनुभव सांगेन, याच्यामध्ये झंस्कार व्हॅलीमध्ये म्हणजे लडाखमध्ये झंस्कार व्हॅलीमध्ये एक गुजराती लोकांचा ग्रुप होता, सगळे हाय प्रोफाईल लोक होती आणि त्यांना घेऊन गेलो होतो आणि सकाळी एक हॉटेल नव्हतं ते, ॲक्च्युली गेस्ट हाऊससारखं होतं आणि तिथे आदर्शी रात्री सांगितलं की उद्या ही दोन मुलं येतील आणि तुम्हाला सकाळी चहा वगैरे बनवून देतील. सो आणि आम्हाला माहिती होतं की ते होणार नाही, कारण टेम्परेचर तेव्हा -3-4 degrees सकाळी जात होतं आणि सगळी 60-65-70 इतकी सगळी लोकं होती. तर मी बघितलं सकाळी तर कोणी नाही आहे तिथे, म्हणजे अपेक्षा होती माझी नाही आहे कोणी आणि मी एकटा होतो तेव्हा, ते 16 लोकं होती ती. मी एक त्यावेळेला म्हटलं ना की तेव्हा तुम्ही जे आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी करता ना ती लोकं खूप जास्त लक्षात ठेवतात. तर मी सकाळी त्या थंडीमध्ये बाहेर पंप होता, तो पंपामधी गेलो, तो सगळा त्याच्या भांडी होती, ती भांडी धुतली, त्याच्यानंतर तिथे त्यांनी आदल्या दिवशी रात्री दूध वगैरे आणून ठेवलं होतं आणि ते सगळी भांडी धुवून तिथे मी म्हणजे घासून केले, घरात कधी करायला लागलं नव्हतं, पण त्या टेम्परेचरमुळे ते कठीण वाटलं होतं तेव्हा. पण तेव्हा जेव्हा हे असं ना की हे केल्यानंतर जेव्हा मी ते आमच्या लोकांना मी देणार आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असणार आहे ना त्याच्यासमोर हे काहीच नाही. आणि तेव्हा मी ते केलं आणि त्यांच्यानंतर लक्षात आलं की अरे सकाळी हा 9 वाजले तरी कोणी नाही ते हे चहा कुठून आला, त्यांना हे माहीत नव्हतं, त्यांना म्हटलं मी बनवला. मग हे सगळं त्यांनी पाहिलं होतं की तिथे ह्याच्यामध्ये सगळी भांडी बिंडी अशीच पडलेली आहेत, तर मग हे त्यांना नंतर कळलं की हे सगळं मी सगळं केलं, तर कौतुक पण केलं आणि त्यांनी त्यातल्या एका बाईनी मुंबईमध्ये A2Z नावाचं ते मॅट्रेसेसचं हे ना त्यांचे ओनर होते, त्यांच्या मिसेसने जवळजवळ गुजरातीमध्ये कविता केली होती माझ्यावर. तो असे खूप छान छान अनुभव आले, लोकांनी जे काय प्रेम केलं त्याच्याबद्दलचे अनुभव, म्हणजे त्याच्यावरती एक वेगळं पुस्तक लिहिता येईल, म्हणजे प्रभूंना मी पुढची 5-6 वर्ष काम करू शकते एवढं मटेरियल आमच्याकडे आहे. तर केनियाच्या ज्या टूरचं तुम्ही सांगितलं त्यातला एखादा असा लक्षात राहण्यासारखा अनुभव आहे का?
जे तुम्ही म्हणजे अजिबात अपेक्षा राजधानीचा राहिला का सांगितलं केनियामध्ये जो तुम्ही म्हणताय ना एकदा आम्ही खूप थरारक अनुभव घेतला होता. रात्री एक साधारण 6 वगैरे वाजले होते संध्याकाळचे आणि आमच्या 6 गाड्या होत्या. त्या गाड्यांमध्ये जेव्हा मी पहिली गाडी गेली त्याच्यामध्ये पहिली गाडी ती त्या चिखलामध्ये रुतून बसली. त्यांना गाड्याला दुसरा गेला, दुसरा पण अडकला, तिसरा गेला, तिसरा पण अडकला. तिन्ही गाड्या चिखलात अडकल्याने गोलगोल गोलगोल थंड फिरत आहेत त्याची. उरलेल्या 3 गाड्यांना म्हटलं आता तुम्ही घुसू नका, म्हणजे त्या सगळेच अडकले तर मग त्यांना कोण काढणार. आणि हे सगळं करताना लक्षात आलं की आपल्याला आता मदत मागावी लागेल. तर हे करत असताना आमचे सगळे ड्रायव्हर एक तासभर यांची फायटिंग चालू होती. त्यांनी मात्र सगळ्यांना सांगितलं होतं कोणी खाली उतरायचं नाही, टुरिस्टपैकी कोणी खाली उतरायचं नाही. म्हणजे मला पण त्यांनी सांगितलं तू पण नको उतरू गाडीमध्ये बसून जा. आणि ते धावत धावत आतमध्ये परत आले, सगळे आपापल्या गाड्यांमध्ये ड्रायव्हर सगळे धावत धावत परत आले. मग आम्हाला कळलं की एवढे धावत का आले, म्हणजे चिखलातून तुळवत वगैरे असे म्हणजे जीवाच्या आकांताने पळत पळत आले. तर त्यांनी सांगितलं म्हणजे इकडे बघा काय ते दोन्ही बाजूला टोटल 22 लायन्स, लायन त्यांची पिल्ल त्यांची हे असे 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 ना एक एक मानवर करायचे परत खाली जायचे, मानवर करायचे परत खाली जायचं, छोटंसं गवत होतं. ॲक्च्युली हे प्राणी आपल्यावर अटॅक कधीच करत नाहीत, त्यांना जर भीती वाटली तरच अटॅक होतो, नाहीतर अटॅक होत नाही आपल्यावर. पण ती शेवटी मानवी हे ना आपण भीती वाटते. मग शेवटी त्यांनी रेस्क्यू मागवला, हे त्यांचा एक त्यांच्याशी त्यांचा एक वॉकी टॉकी असेल, त्या वॉकी टॉकीवरून त्यांनी रेस्क्यू मागवला. 5 गाड्या आल्या विथ ऑल गन्स अँड हे, आणि त्यांनी मग आम्हाला सगळ्यांना त्या गाड्या खेचून बाहेर काढल्या आणि पूर्ण हॉटेलपर्यंत सोडलं. तर थरारक अनुभव होता. पण हा एक मी अनुभव तुम्हाला अनुभवापेक्षा ही रिॲलिटी मी तुम्हाला सांगायला आवडेल. हा प्रश्न खूप लोकांचा असतो की ओपन जीपमधून आपण प्रवास करतो आपल्यावर ॲनिमल अटॅक करत नाहीत का. तर मी थोडं माझ्या पद्धतीने मी सांगतो नेहमी की मी विचारतो तुम्ही नॉनव्हेज खाता का, हो तर काय खाता, चिकन मटन किंवा मासे वगैरे, मग कुत्रा खाता का, ई मांजर ई असं होतं. म्हटलं ह्या प्राण्यांना आपल्याबद्दल माणूस खाणार का, तर ईच घेतं शी घाण माणसाला कोण खाणार. आणि लिटरली तुम्हाला सांगतो एवढ्या वर्षांमध्ये आतापर्यंत एकदाही अटॅक होऊन मारून खाल्लेलं नाही. अटॅक झाले आहेत काही ठराविक, पण ते कसं होतात अटॅक, जेव्हा त्यांना भीती वाटते तेव्हा अटॅक होतो, सेल्फ डिफेन्समध्ये अटॅक होतो. आणि त्यामुळे ते मागे तुम्ही पाहिलं असेल एका झूमध्ये माणूस पडला होता, त्याच्या मानेला धरून वाघाने खेचत नेलं, तो फक्त खेचत नेलं म्हणून मेला, त्याला मारलं नाही, त्याने खाल्लं नाही. कारण फक्त आपल्याकडे नरभक्षक वाघ जो आहे तो फक्त सुंदरबनमध्ये आहे, कारण तिथे त्यांना त्यांचं रेग्युलर फूड मिळत नाही. तर ह्या प्राण्यांची स्वतःची एक फूड सायकल आहे, त्या फूड सायकलप्रमाणे त्यांना एवढं फूड अवेलेबल आहे तिथे, त्यामुळे तुमच्यावर ते अटॅक करत नाही. आणि सर्वसामान्य लोकांना हा पण एक गैरसमज आहे, आपण जसं सकाळी ब्रेकफास्ट लंच डिनरमध्ये काहीतरी स्नॅक्स म्हणून काहीतरी वडापाव वगैरे खातो, त्या प्राण्यांना तुम्हाला काय वाटतं किती दिवसातून जेवण मिळत असेल, किती दिवसातली जेवण मिळत असेल असं वाटतं. मी रोज रोज की सकाळ दुपार संध्याकाळ साधारण एका प्रिडेटरला साधारण 10 ते 12 दिवस लागतात एक शिकार करायला. साधारण 7-8 वेळा अटेम्प्ट केल्यानंतर त्याला एक शिकार मिळते, ती सहज नसते. त्यांची बॉडी तशी नेचरनी बनवली आहे, त्यामुळे त्यांना एक 10-12 दिवसांनी खाल्लेलंसुद्धा त्यांना पुरतं. आणि गंमत म्हणजे एखाद्या प्रेडेटरनी एखाद्या प्राण्याला खाल्लं आणि खाल्ल्यानंतर तो जेव्हा जातो ना तेव्हा आजूबाजूच्या प्राण्यांना हे माहिती असतं की आता याचं पोट भरलेलं आहे, तो आपल्यावर अटॅक नाही करणार, त्यामुळे ते एकदम निवांत फिरत असतात. याचा ही स्टोरी आहे ॲक्च्युली, की आपण म्हणजे प्राण्यांकडून शिकण्यासारखी स्टोरी. तर हे प्राणी आणि प्रत्येक प्राण्याचे स्वतःचं एक फूड आहे. जसं लायन्स आहेत त्यांना ते कुठल्याही हरणाच्या मागे लावणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आपण ह्यांना बीट नाही करू शकत त्यांच्या स्पीडला, आणि त्यांना मारून मिळणार काय, कारण हे एक लायन जो आहे ती फॅमिली गेट टुगेदर असतं त्यांचं खाण्याच्या बाबतीत, 10, 12, 15, 20 असे त्यांची मोठा प्राईड असतो.
त्यामुळे त्यांना एक हे मिळून त्यांना म्हणजे शेंगदाणे खायल्यासारखं वाटेल. त्यामुळे ते पकडतात ते एखादा गे बफेलो किंवा विल्डबीस किंवा झेब्रा असे त्यांचे त्यांचं फूडचं पॅटर्न आहे. किंवा एखादा मोठा प्राणी, पण ते मोठ्या प्राण्यामध्ये त्या हत्तीच्या नादी लागत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की ते आपल्याला नाही झेपणार. तसं चित्ताचे वेगळे चित्ता कधीच ह्या प्राण्यांबरोबरच्या मागे लागणार नाही कारण चित्ता जखमी होऊ शकतो. लेपड कधीच धावून शिकार नाही करत, तो झाडावरती लपून बसतो आणि मग तो वाट बघून शिकार करतो. त्यामुळे प्रत्येक प्राण्यांच्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. चित्ता जेव्हा शिकार करतो त्यावेळेला अख्ख्या त्या आजूबाजूच्या सगळ्या जंगलामध्ये कळतं की शिकार होणार आहे कारण तो स्पीड असतो त्याला, त्या स्पीडनी तो पळतो का, तो असा पटकन मिळत नाही त्याला. तर त्यामुळे इतर जे प्रेडेटर असतात छोटे छोटे स्कॅव्हेंजर्स वगैरे ह्यांना कळतं की आता शिकार होणार आहे, मग आपल्याला आयती शिकार मिळणार. तर तो शिकार केल्यानंतर जेवढा फास्ट खाता येईल तेवढा खायचा प्रयत्न करतो चित्ता. कारण त्याच्यानंतर दोन किंवा चार शिकारी कुत्रे आले किंवा हायनाज आले तर ते सोडून निघून जातो. ते तो ट्राय पण नाही करत त्यांना फाईट करण्याची. त्याचं कारण असं असतं की त्याला माहिती आहे की माझी सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे ती माझा स्पीड आहे, माझे पाय आहे. ते पाय जर जखमी झाले फाईट करून तर मी पळू नाही शकणार आणि नेक्स्ट शिकार नाही करणार. तर त्याला हे माहिती असतं की मी आता नाही तर आणखीन एक तासाने दुसरी शिकार करू शकतो. त्यामुळे तो एक पोट भरण्यासाठी साधारण 4 ते 5 वेळा शिकार करायला लागते तेव्हा त्यांचं पोट भरतं. कारण मग बाकीचे मग त्याच्या टाव मारतात म्हणजे लायन्स पण येतात. आणि तर ह्या सगळ्या खूप छान छान स्टोरीज आहेत, त्या जर अभ्यास केला तुम्ही तर ते आणखीन छान वाटतं. म्हणजे नुसतं फक्त म्हणजे मी नेहमीच म्हणतो की पर्यटन म्हणजे फक्त आपण जाऊन छान छान फोटो काढले फेसबुकवर टाकले इन्स्टावर टाकले, त्याच्यापेक्षा थोडंसं जाऊन आपण त्याचा तिथल्या संस्कृतीचा तिथल्या इतिहासाचा तिथल्या त्या गोष्टीचा अभ्यास केला तर तुम्हाला जास्त वेगळा आनंद मिळेल. छान आहे, ऐकतच राहावंसं वाटतं. पण मला वाटतं आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे मी येते. एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारते. गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा तुमचा ईस्टच्या टूर्सचा हा सगळा प्रवास आहे. जवळजवळ 50,000 पर्यटकांनी तुमच्याबरोबर प्रवास केलेला आहे. खूप ह्या सगळ्या तुम्हाला ह्या इतक्या वर्षांची जी धडपड चालली आहे, वैयक्तिक तुम्ही अनेक देश फिरता, ट्रेकिंग खूप केलं आहे, तर ह्या सगळ्याचं सार्थक झालं असं वाटणारा एखादा क्षण तुम्ही सांगू शकाल का? अवघड आहे मला माहिती आहे, पण तरी खूप कठीण प्रश्न आहे खूप. कारण मी तर हा अनुभव रोज घेतो, रोज वाटतं की ह्या सगळ्याचं सार्थक झालं. तसं मला हा प्रश्न विचारतात की खूप वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये हा प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यातला आनंदी क्षण कोणता, तर हे याचं उत्तर मी अजिबात ठरवून दिलेलं नव्हतं त्या दिवशी पहिल्यांदा दिलं. त्याच्यानंतर मी रोज हेच देतो की रोज सकाळी पहिला चहा पितो तो का आनंदी क्षण आणि तो रोज येतो. त्यामुळे कारण नाहीतर काय होतं की मग आठवायला लागतं की मला माझं काय कुठली गोष्ट मी सांगायची की मी आनंदी क्षण कोणता. तसं सांगतेच म्हटलं की त्यामुळे प्रत्येक दिवशी वाटतं की आपल्याला आपण एक काहीतरी चांगला निर्णय घेतला. कारण कस्टम सारखी नोकरी सोडणे हा एवढा मोठा डिसिजन होता, तो फक्त माझ्या मिसेसमुळे आणि आईने आईला एक कॉन्फिडन्स माझ्यावर होता की तू जे काय करशील ते काय तू काय वाईट नाही करणार. आणि त्यामुळे तो खूप मोठा डिसिजन घेतला होता, पण तो मला कधीच मोठा नाही वाटला कारण मी कधीच खुश नव्हतो मी त्या नोकरीमध्ये. कधीच मी अख्ख्या 20 वर्ष नोकरी गेली पण मी कधीच खुश नव्हतो कारण मी माझे इतर उद्योग खूप करत होतो. मी तेव्हा फोटोग्राफी करत होतो, ट्रेकिंग करत होतो, त्यामुळे त्याच्यामध्ये मी जास्त माझा आनंद होता. आणि मला लक्षात आलं की नाही, आपण ह्याच्यासाठी जन्माला नाही आलो, आपण काहीतरी वेगळं करायला जन्म. पण हे आत्ताच्या घडीला जे काय आहे ह्याचं मी अजिबात स्वप्न पाहिलेलं नव्हतं. तर त्यामुळे मला प्रत्येक दिवशी वाटतं की आपण सार्थक झालं, आपण जे काय केलं त्याचं चांगलं काहीतरी काम केलं आपण. असं फार दुर्मिळ असतं ना की श्रेयस आणि प्रेयस एकत्र यावं. मी छंद जो आहे त्याच तुमच्या उपजीविकेचं साधन म्हणून तुम्ही स्वीकारलं हा फार मोठी गोष्ट आहे. आणि एक तुमचा म्हणजे हा आत्मानंदाचाच प्रवास आहे असं मी म्हणेन. कारण एवढी तुमची धडाडीची तुमची वृत्ती जी आहे निर्भय आणि जगाविषयीचं किंवा माणसांविषयीचं जे तुमचं कुतूहल आहे तुमच्या मनातलं
आणि प्रचंड जिद्द आहे, मेहनतीची खूप तयारी आहे, साधेपण आहे, ह्या सगळ्या गुणांना तुम्ही पर्यटनाशी जोडू शकलात आणि त्याच्यात अक्षरशः तुमचा जीव ओतला दिसतोय, पण आत्मा जोडला असं आपण त्याला म्हणूया, तर तुमच्या या आत्मानंदाच्या सगळ्या वाटेवरती तुमचा हा प्रवास असाच अविरत चालू राहो यासाठी मी तुम्हाला आपल्या सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. शुभास ते पंथान. आणि आज माझी अनेक मुलाखती झाल्या, त्याच्यामध्ये माझी आई कधीच आलेली नव्हती, ती पहिल्यांदा आली आहे, त्यामुळे फार आम्हाला बरं वाटलं. त्यामुळे तो योग तुमच्या पार्ले कट्ट्याचा होता. आपल्या या मुलाखतीची एक छोटीशी आठवण म्हणून आमच्यातर्फे वामनहरी पेठे पुरस्कृत एक छोटीशी भेट आम्ही. माई तुम्ही बोलणार का थोडस? प्रभू तुम्ही काही एखादी आठवण सांगणार का? ते तुमचे खरं तर मूळ पार्लेकर आणि इथे रेग्युलरली येतात या कार्यक्रम बघायला. फार सुंदर शैली आहे तुमची, अगदी ओघवती भाषा आहे, त्यामुळे नाही भाषा खूप चांगली असली तरी बोलणं हे वेगळं असतं, त्याच्यामुळे मी काही बोलणार नाही. पण मला सांगायला खूप आनंद वाटतो की आत्मारामसारखा मित्र भेटणं हे खरंच म्हणजे पूर्वसंचित असल्याशिवाय लाभत नाही असं गोष्ट. तर तो भेटला मला आणि त्याचा सहवास केवळ मिळतो म्हणूनच मी, कारण माझा पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा आहे, तर म्हणून मी त्या ईशा टूर्सबरोबर असं सांगून आत्मारामबरोबर जिथे जिथे जाता येईल तिथे तिथे मी जातो. आणि ह्या माणसाचं असं आहे की एका म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो की 10 ते 20 अमुक डिसेंबरला वेळ आहे का, तर मला वेळ असला तर मी हो म्हणतो. आणि तो म्हणाला मग कुठे जायचं मी काय विचारत नाही, पण असंच एकदा त्याने म्हणजे कणकवलीला जायचं असू दे ना तर केनियाला जायचं असू दे, दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. आणि याच्याबरोबर आनंद आणि आपलं जे पर्यटन आपण कशासाठी करतो तर जो रोजचं परिघाचं जे आपलं त्याच्यातमध्ये चालत असतो तिथून बाहेर जाण्यासाठी आपण करतो, तर ते आपल्या ऑर्बिटमधून बाहेर काढण्याचं काम आणि काम आत्मारामने केलं, पर्यटनाने केलं, पण माझ्या बाबतीत त्याने केलं, कारण मी माझा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे आपले पाय कायम जमिनीच्या वर नसतात किंवा हे आपणच आपले वेळ असतो. पण तसं नसताना जेव्हा आपण टूर लीडर किंवा हे म्हणून जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की लोकांच्या जे काय अपेक्षा असतात किंवा आपण त्या भूमिकेत जातो, तर ती भूमिका माझा काही सुताराम कसला संबंध नसताना त्याने मला बऱ्याच वेळा करायचा आनंद दिला. एवढं छान आहे. रेणू गावस्करांची प्रस्तावना आहे पुस्तकात, त्यांनी ते म्हटलं तुमचं आडनाव प्रभू, प्रभू आणि आत्म्याचं फार अद्वैत म्हणे, मी खूप जवळ बघितलं आहे असं रेणूबाईंनी. आणि हे लिखाणाचं सुद्धा हे जे असतं ना ते तुमच्या अद्वैतातून किंवा प्रेमातून येतं, म्हणजे आत्मारामने सांगितलं ते ही जे लडाख प्रवास अजून सुरू आहे हे पुस्तक आहे ना, ते पुस्तक लिहायचं मी आग्रह केला. आधी अनेक जणांनी त्याला सांगितलं होतं ही पुस्तकाची गोष्ट आहे म्हणून मी आग्रह केला, आणि नंतर त्याने बऱ्याच वेळा म्हणजे असं त्याचं हे नाही की आपण काहीतरी कशातून पुस्तकातून किंवा कशातून चमकावं असं, पण ते पुस्तक लिहायची जेव्हा हे झाली तेव्हा तो सांगायला लागला तेव्हा ते जे काय आलं तुम्ही जो ओघ म्हणता तो त्याच्या फ्लो मुळात होता, कारण तो त्या पुस्तकाचा हिरो आहे. फक्त 1-2 मिनिटं घेतो पुस्तकाशी संबंधित म्हणून. हे जे पुस्तक आहे लडाख प्रवास अजून सुरू आहे हे 2010 लिहून कंप्लीट केलं. त्याचं श्रेय 2 लोकांना जातं, एक नरेंद्र प्रभू आणि दुसरं स्मिता रेगे, कारण या दोघांनी खूप लावून धरले सगळे म्हणून ते शक्य झालं, नाहीतर मी खुश होतो त्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपल्या कुठेतरी चाललंय ते, ठीक आहे, कशाला उगाच उद्योग आहे कोणीच आहे, म्हणजे मला वाटलं ते की हे काय आपल्या काम आपलं काम नाही पुस्तक मिळून लिहिलं. तर ते पुस्तक लिहून कम्प्लीट झालं 2012 आम्ही पहिल्यांदा प्रकाशित केलं लडाखमध्ये, म्हणजे प्रकाशन पूर्व प्रकाशन म्हणून आम्ही 2012 तेव्हाचे जे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते प्रकाशित केलं, त्यावेळेला टुरिझम मिनिस्टरसुद्धा होते जम्मू काश्मीरचे. आणि ते पुस्तकाचं प्रकाशन झालं तर ओमर अब्दुल्ला मला म्हणाले की अरे ये तो मराठी में इसमें कुछ हमको तो पता नहीं चलेगा, तर अगली बार इंग्लिश में करो, म्हटलं ठीक आहे म्हटलं. आणि ते पुस्तक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला, यांच्या
एडीसीचा फोन आला, लेफ्टनंट जनरलचे मराठी होते. हां, तर मला फोन आला आणि सांगितलं की साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. आणि तिथे म्हटलं आम्ही म्हटलं डायरेक्ट लेफ्टनंट जनरलपर्यंत कसं काय आपण जाणार आणि कशाला मला बोलवणार, मला तोपर्यंत काहीच आयडिया नव्हती. तर दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर कळलं रविदास्तानी म्हणजे जे मराठी होते लेफ्टनंट जनरल, तर त्यांनी ते पुस्तक पूर्ण वाचून काढलं होतं. आणि त्यामुळे त्या पुस्तकाचे पहिले प्रकाशन पूर्व प्रकाशन एका मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, वाचक पहिला वाचक लेफ्टनंट जनरल, त्याच्यानंतर मुंबईमध्ये त्याचं जे पहिलं प्रकाशन झालं ते तेव्हा रेणू गावस्कर, त्याच्यानंतर क्रिकेटर प्रवीण आमरे, देन आमचे पी एस रामाणी प्रेमानंद, हां हां ताटकणा, तर ते डॉक्टर त्यांच्या हस्ते झालं. नंतरचं प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं. त्याच्यानंतर मग अजून एक प्रकाशन निनादराव बेडेकरांच्या हस्ते झालं. आणि त्याच्यानंतरचं जो चौथं प्रकाशन झालं ते थेट सिडनीमध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनामध्ये, तेव्हा तर खूप दिग्गज लोक होते त्याच्यामध्ये, पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर ते होते, अच्युत गोडबोले होते, मीना कर्णिक होत्या, आणि आपले पुण्याचे चितळे अशा मंडळींच्या हस्ते झालं. त्यानंतर त्या पुस्तकाचं पाचवं प्रकाशन आत्ता झालं, आत्ता 28 ऑक्टोबरला. आणि त्याच्यामध्ये एक पुस्तक आम्ही अजून एक केलं, एक दुसरं पुस्तक हे प्रवासी गीतं माझे, त्याचे पण 2 आवृत्त्या आल्या. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळे लोक म्हणायचे ते मराठीमध्ये पुस्तकं इंग्लिश म्हणजे बाहेरच्या लोकांना कळत नाही, त्यामुळे इंग्लिशमध्ये करता येईल का. त्याला पण बरीच वर्षे गेली आम्हाला ते पुस्तकाचं इंग्लिश हे करण्यासाठी, एका प्रोफेशनलकडून इंग्लिश प्रकाश करून घेतलं सगळं. हां, ते करून घेतलं, पण ते करून घेतल्यानंतर नंतर लक्षात आलं की ते पुस्तक त्यांनी गुगल ट्रान्सलेटरवर टाकून केलेलं होतं, म्हणजे अक्षरशः वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करून. मग ती जबाबदारी पुन्हा एकदा स्मिता रेगेंनी घेतली आणि तिने ते पूर्ण पुस्तक इंग्लिश केलं. आणि त्याचं प्रकाशन आत्ता यावर्षी जुलै महिन्यामध्ये अमेरिकेत सॅन होजेमध्ये दर्जे मराठीचा एक मोठा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या हस्ते झालं. त्यामुळे त्या पुस्तकाचं एक स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि एक वेगळा त्याचा एक, आणि त्या पुस्तकाला एकही पुरस्कार मिळालेला नाही आहे. पण त्याचा पुरस्कार मिळाल्याचं कारण वेगळं आहे, कारण ते पुस्तक पहिल्या वर्षामध्ये प्रकाशकाकडून जावं लागतं, तर ते काही कारणाने जाऊ शकलं नव्हतं. पण त्याच्या व्यतिरिक्त ते पुस्तक एवढ्या 1000 लोकांपर्यंत पोहोचलं आहे आणि हा तो पुरस्कारच आहे, म्हणजे आणि अनेक लोकांनी मला ते पुस्तक 25 कॉपीज 50 कॉपीज घेऊन दिवाळीमध्ये लोकांना वाटलेले आहेत, तर भेट म्हणून दिले, तर त्या पुस्तकाने जगात पोचवलं म्हणायला हरकत नाही. कट्ट्याची आठवण म्हणून मी आमच्या कट्ट्याचे उत्साही सदस्य आणि तुमचे मित्र अमरेंद्र करंदीकर यांना विनंती करते. करंदीकरांचे विशेष आभार, कारण त्यांनी मला पहिल्यांदा कनेक्ट झाले आणि मी खुश झालो एकदम की अरे वा, आपण जे वाट बघत होतो पार्ले कट्ट्याची त्याचा मुहूर्त आला. वामनहरी पेठे पुरस्कृत चांदीचा नायना त्यांनी देत आहे.